प्रॉब्लम अविनाश, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। ओंकार गुले, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून। समझते का वो अविनाश विषय? अविनाश, यस सर। विषय समझते का आपला? हो सर। महत्वाचं वाटतोय का? यस सर। गुरु, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। विषय कळतोय का? यस सर। ओंकार घुले है ना, एकटेच ऑफलाइन येतात आहेत बर का, बाकीच्यांचं माहित नाही अजून काय अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत। ठीक आहे। निहाल मुलानी, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। निहाल मुलानी, विषय समजतोय का? हॅलो। यस सर। समीक्षा पाटील, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। विषय समजतोय का समीक्षा पाटील? यस सर। गुरु, तुमचे दोन अकाउंट दिसतात आहेत लॉग इन, कशामुळे? हा सर, मी दोन अकाउंट मधून लॉग इन झालो, एक डिवाइस लॉग आउट करतो आता। बरोबर बरोबर। तन्वी पवार, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। वेदिता नलावडे, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। साक्षी डोके, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। धीरज चव्हाण, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। ऋतुजा घोलप, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। घोल पाडनामावरन बर का कोणतरी घोल पाठवलीत मला, कोण आहेत का ते? ऑफिसर आहेत बघा। हॅलो। हा सर। कोण आहेत ते तुमच्या, आहेत का कोण? शेजारी राहत। ऑफिसर आहेत ना ते? हा सर, IAS। जरा सांगा की माहिती आम्हाला सगळ्यांना, आपण येऊ द्या सगळे विद्यार्थी, थोडंफार काय माहिती असेल तर सांगा, तुमच्या नात्यातले आहेत काय? नाही सर। आडनाव सेम आहे बरोबर काय? हा सर। बर बर बर। ते एकदम घोलप आडनावरून आठवले मला, ते IAS अधिकारी IAS आहेत ना? हा सर। छत्तीसगड का कुठल्या तरी लांबच्या राज्यामध्ये येत ते बरोबर का? नाव विसरलं बघा ना काय, घोलपच आडनाव। झारखंडला आहेत काय? बर बर बर। काय काय बघा ना। प्रियांका घोगरे, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। आकांक्षा गिराम, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। साक्षी कदम पाटील, गुड आफ्टरनून। आकाश चव्हाण, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। प्रथमेश चव्हाण, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। मानसी, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून। दत्तात्रय, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून। पांडुरंग केंगार, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून। एप किती? ओंकार माने, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर। महेश लोमटे, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून सर।
अजिंक्य गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. निहाल मुलानी गुड आफ्टरनून. रिपीट झालं का बघा सॉरी. निहाल एम आय ऑडिएबल. तन्वी पवार गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. रिद्धी फुले गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. समीक्षा पाटील गुड आफ्टरनून. वैष्णवी पाटील गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. रोहिणी शिंदे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. उत्कर्षा शिंदे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. अनिशा सुरवसे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. अविनाश ननवरे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. धीरज पाटील गुड आफ्टरनून. धीरज पाटील गुड आफ्टरनून. उत्कर्ष शिंदे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. दीपराज पाटील गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. आकाश जलटे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. किशन शेळके गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. सोमनाथ पवार गुड आफ्टरनून. प्रतीक सुतार गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. आर्या लोटके गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. गणिता काशीद गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. प्रथमेश दिलं बघा नाव आहे. प्रथमेश गुड आफ्टरनून. पियुष गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. जिथं मला आडनाव वाचता येत नाही तिथे मी फक्त नाव घेतोय बर का. माफ करा. ठीक आहे. आकाश चव्हाण गुड आफ्टरनून. सिद्धलिंगा बुक्का आहे ना. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. ऋतुजा गायकवाड गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. सुप्रिया बहिरगोंडे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. मिस सीमा आहे ना. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. कोण राहिलं का बघा. गुड आफ्टरनून सर. श्वेता दळवी काय. गुड आफ्टरनून. अजून कोण राहिलं. गुड आफ्टरनून सर. ऋतुजा. गुड आफ्टरनून सर. हळूहळू आहे ना. ऋतुजा कवडे गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. नेक्स्ट मिस झाले कोण बघा. सोमनाथ पवार गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर. ऐश्वर्या सर्वगुड गुड आफ्टरनून. यस प्लीज मेन्शन युअर रोल नंबर इन द चॅट बॉक्स. दीपाली चौधरी गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. आपल्या आपल्या बर का डिव्हिजन कुठली. डिव्हिजन एफ मध्ये आहे ना. ऋतुजा घोलप आहेत तर ते एक दोन मिनिट किंवा एक मिनिट किंवा अर्धा मिनिट काय बघा ना. घोलप आयएस अधिकारी आहेत त्यांच्याबद्दल थोडस सांगतील आपल्याला आणि आपण आपलं सेशन चालू करतोय. ठीक आहे का ऋतुजा घोलप. हॅलो. हा सर. जेवढं काही थोडंफार माहिती आहे बर का. सगळं सांगायची गरज आहे का नाही माहित नाही. फक्त ते आयएएस अधिकारी आहेत मला आडनाव फक्त आठवलं आहे. त्यांच्याबद्दल थोडस काहीतरी सांगा. आपण सेशन चालू करू आज. एनर्जी एनर्जी घेत. ठीक आहे. बर्डन येत असेल तर नाही बोललं तरी चालेल. ओके असं काय फोर्स नाही. ऋतुजा घोलप
हा सर सर ते खूप गरीब होते म्हणजे गरीब परिस्थितीतून त्यांनी एवढं मोठं असं आयएएस अधिकारी झाले. आडनाव घोलपच त्यांचं बरोबर. हा सर बघा. आणि कुठं झारखंड काय. हा सर सध्या ते झारखंड रांची बघा ना रांची झारखंड त्या एरियाच्या तिकडे आयएएस अधिकारी आहेत ते. ठीक आहे. काही जण परिस्थितीला रडत बसतात बर का. फिजिकल फॅसिलिटीज नाही आहेत. ते रडत न बसताय ना आपण पुढे जायला पाहिजे बरोबर का. हॅलो हॅलो यस यस सर. परिस्थिती कुणाचीच चांगली नसते लक्षात घ्या. त्या परिस्थितीत आपण शिकत असतोय म्हणूया आपण आणि शिकून पुढे चालत राहायचं असतंय ना त्यालाच आयुष्य म्हणतात जीवन म्हणतात लाईफ म्हणतात. यस हॅलो बरोबर का. हॅलो हॅलो यस सर. आपण आठ डायमेन्शन बद्दल बोललो का. आपण अजून एक हॅशटॅग वापरतोय ना आपल्या किनोट स्टुडंट ह्या आपला छोटासा ग्रुप आहे तिथे ह्याच्याबद्दल बोललंय का बघा ना. बोलला असेल तर स्किप करू. आय ई एस ई एफ ओ एस पी हॅलो ह्याच्याबद्दल बोललोय का आपण. यस हॅलो थोडक्यात बोलून जाऊया पुढे आहे ना आपल्या सेशनची सुरुवात ह्याने करूया ना. हॅशटॅग आपण दोन हॅशटॅग वापरतोय ना. हॅशटॅग ट्रस इजी आर जी जी एल टी फॉर ट्रस्ट आर फॉर रिस्पेक्ट ए फॉर अफेक्शन सी फॉर केअर जी फॉर गायडन्स आर फॉर रेव्हरन्स जी ग्लोरी जी ग्रॅटिट्यूड एल लव. हे नऊच्या नऊ फिलिंग व्हॅल्यूज आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याच्यामध्ये पाहिजेत. मग भावनिक असलं पाहिजे का नाही ह्याच्यावर जर प्रश्न असेल तर भावना असल्या पाहिजेत पण त्या नऊ भावनाच असल्या पाहिजेत. नऊ फिलिंग आपल्यामध्ये असल्या पाहिजेत आणि त्याचं इव्हॅल्युएशन राईटली आपल्याला आयुष्यामध्ये करता यायला पाहिजे. भावनिक होऊन आपण वाहत नाही जायला पाहिजे. येतंय का लक्षात. हॅलो हॅलो यस यस सर. भावना असल्या पाहिजेत. भावना नसतील देन वी शुड नॉट सपोज टू कॉल आहे ना आवर सेल्फ ॲज अ ह्युमन बिईंग. वी शुड कन्सिडर आवर सेल्फ ॲज अ रोबोट. बिकॉज मशीन्स राईट नाऊ इफ वी विल इमॅजिन मशीन्स आर नॉट हॅव्हिंग फिलिंग्स बरोबर का. हॅलो प्रयत्न चालू आहे तिकडे आहे ना. सोफियाचं भाषण ऐकलं का बघा युट्यूबवर. मी बऱ्याचदा सांगतोय सेशन्स मधून. आय आय टी बॉम्बे मध्ये सोफिया आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी रोबोट बनवलेला आहे. सध्या फक्त एवढंच आहे मुंडकं आहे एवढंच आहे. अँड शी कॅन स्पीक म्हणूया आपण. शी कॅन स्पीक शी कॅन शीच म्हणावं लागेल कारण की ऍक्च्युली सोफिया नाव आहे ना फिमेलचं नाव असल्यामुळे ते ऍक्च्युली काय म्हणलं पाहिजे हो तिला इट म्हणलं पाहिजे. हॅलो यस यस सर. हा इट इज अ रोबोट बट ॲज दॅट इट इज अ मशीन अँड वी हॅव गिव्हन नेम आहे ना फिमेल नेम फिमेलचं नाव दिल्यामुळे आपण शी म्हणतोय. बट ग्रॅमॅटिकली किंवा इंग्लिशचा जर विचार केला तर ऍक्च्युली इट इज अ रोबोट. यस पण आपण ते सोफिया बोलते आणि म्हणून आपण शी इज अ रोबोट म्हणतोय. यस समजत का पहा. आणि आपल्यापेक्षा छान आहे बोलते येते माणसाला बोलता नाही येत आहे. एवढ्या छान फिलिंग्स बोलण्याच्या दिलेल्या आहेत त्या रोबोटला. तुम्ही त्याचं भाषण ऐकावं आहे ना. आय आय टी बॉम्बे सोफिया म्हणून जर टाकलंय ना आर्टिफिशियल इंटेलिजन्स यू विल अंडरस्टँड अँड हाऊ मशीन इज टॉकिंग हाऊ मशीन इज स्पीकिंग अँड इफ मशीन इज एबल टू स्पीक समथिंग एक्सप्रेस समथिंग सम फिलिंग्स
then why we are not able to express our own feelings, which are 9 feelings? येते का लक्षात काय म्हणायचं? हॅलो हॅलो यस यस बत्तीस जणांनी चॅट मध्ये नंबर लिहिलेले आहे बरं का, बाकीचे कोण आहेत बघा ना, प्लीज मेन्शन युअर रोल नंबर इन द चॅट बॉक्स. हॅलो एम आय ऑडिएबल? एम आय ऑडिएबल? यस सर. तर ते सोफियाचं भाषण बघा जमलं तर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय जाणून जर घ्यायचं असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ना, आपल्याला निसर्गाने दिलेली बुद्धिमत्ता त्याचा आपण वापरच कमी केलेला आहे. अँड राईट नाऊ टोटली वी आर अँड डिपेंडंट ऑन द मशीन्स. हे पुढे जाऊन ह्युमॅनिटीला किती घातक होईल ह्याचा विचार आपण केला पाहिजे, ह्याचा पण विचार करा. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला दोन साइड्स आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, त्यातली पॉझिटिव्ह घेऊन आपण पुढे जायला पाहिजे, एवढंच म्हणूया आपण. सो दीज आर दी 8 डायमेन्शन्स. ऍक्च्युली ऍज अ स्टुडंट वी शुड सपोज टू वर्क ऑन ऑल दीज 8 डायमेन्शन्स इफ रिअली यू वॉन्ट टू मेक युअर लाईफ अँड अ वेल. वेल म्हणजे काय? ठीकठाक. ठीक आहे, ह्याला ह्याचा हे जे आपण तयार केलेलं आहे बरं का, तर हे वेलनेस व्हील चा कॉन्सेप्ट आहे. ऍक्च्युली वेलनेस व्हील एक व्हील आहे जे आपलं लाईफ वेल करण्यासाठी वापरलं जातं. तुम्ही गुगलवरती सर्च केला तर ते काय व्हील आहे, काही ठिकाणी तुम्हाला 6 डायमेन्शन दिसतील, काही ठिकाणी 7 डायमेन्शन दिसतील, काही ठिकाणी 7च दिसतील, 6-7. आपण 8 डायमेन्शनचं ते व्हील तयार केलेलं आहे थोडक्यात. तर ते डायमेन्शन्स काय आहेत? लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. आय फॉर इंटेलेक्च्युअल आहे, म्हणजे बुद्धीने आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. हॅलो हॅलो यस सर. आय फॉर इंटेलेक्च्युअल इट मीन्स रिलेटेड टू अकॅडमिक्स. जे तुम्ही शिकताय आता त्याच्यामध्ये आपण पारंगत असलं पाहिजे, सगळ्या विषयांचा अभ्यास खोलात जाऊन केला पाहिजे, त्याला म्हणून आय फॉर इंटेलेक्च्युअल बुद्धिमत्ता. पहिला डायमेन्शन माणसामध्ये काय काय पाहिजे आहे, मग ते माणूस असो किंवा काय बघा ना, फिमेल असो किंवा मेल, जेंडरचा इकडे संबंध नका घेऊ, कारण की नाव पण देताना बघा ना, ह्युमनचं ऍक्च्युली मानव म्हणून नाव दिलेलं आहे, जे फिमेल न वाटतं आपल्याला मेल वाटते, मला तर वाटतंय, तुम्हाला वाटतं का? हॅलो 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 म्हणताना पण आपण मानव म्हणतो, ह्युमॅन काय बघा ना, ह्युमन ह्युमन म्हणतो आपण म्हणता, त्यात पण मॅन आलेलं आहे. येतं ही मॅन काय बघा, ह्युमन आहे, ह्यू ह्युमन, ह्यू यू वुमन कसं म्हणायचं माहित नाही मला. ठीक आहे, ऍक्च्युली ते तसं वाचायचं आहे का नाही हे पण नाही माहित आपल्याला. येस हॅलो येतं का लक्षात काय म्हणायचं आहे, कसं म्हणायचं आहे? ह्युमॅन म्हणताना सुद्धा, ह्युमन म्हणताना सुद्धा आपण मानव म्हणतोय, आणि तिथे जर जेंडरचा जर संबंध घेतलास तर ते पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे, तसंच तिकडे देवाच आहे. देव स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे, फिमेल आहे का मेल आहे, ह्याच्यावरती वाद आहेत डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये. नशिबानं आपल्या भारतामध्ये वादाचा प्रश्नच नाहीये, कारण की आपण सगळ्यांनाच सगळ्यांचीच पूजा करतोय. येतं का लक्षात? बघा, प्राण्यांची पण पूजा करतोय काही ठिकाणी, काही ठिकाणी फिमेल गॉडची पूजा करतोय, मेल गॉडची पूजा करतोय, देवाची करतोय, देवीची करतोय, प्राण्यांची करतोय, सगळ्यांची, आकाशाची करतोय, सूर्याची करतोय, चंद्राची पण करतोय, आणि पृथ्वीची सुद्धा करतोय. येतं का लक्षात? बघा, हॅलो, ढगाची पण करतात शेतकरी लोक. हॅलो, त्यामुळे आपल्या इकडे ज्या वाद नाहीये त्या गोष्टीचा, पण बाहेरच्या देशामध्ये गॉड जे म्हणलेलं आहे सुपर नॅचरल पॉवर, मग हे फिमेल आहे का मेल आहे ना ह्याच्यावरती वाद आहेत, परत ते काळ आहे का गोर आहे ह्याच्यावरती वाद आहेत. समजतं का काय म्हणायचं? हॅलो, तर सर्व पद्धतीनं हायली इंटेलेक्च्युअल आपण बनलं पाहिजे. डिफरंट क्वेश्चन्स वी विल हॅव टू फाइंड दी आन्सर्स, त्याच्यासाठी ते आय फॉर इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धिमत्तेने आपण थोडस डेव्हलप स्वतःला केलं गेलं पाहिजे. पुढचा जो येतो ई आहे ना, ई फॉर इमोशनल, आय ई एस ई एफ ओ एस पी मधला ई फॉर सेकंड डायमेन्शन, दिस इज द सेकंड डायमेन्शन ऑफ वेलनेस व्हील. ई फॉर इमोशनल आहे, इमोशनल म्हणजे नो फिलिंग्स, ट्रा सी जी आर जी जी एल, टी फॉर ट्रस्ट, आर फॉर रिस्पेक्ट, त्या 9-9. ठीक आहे, इमोशनल जर असतील, भावना जर असतील तर त्या 9 असाव्यात आपल्यापाशी,
त्याच्या संदर्भात तो सेकंड डायमेन्शन ही फॉर इमोशनल. इमोशनल आपण असलं पाहिजे ना, ह्युमन बिईंग आहोत आपण, आपण मशीन्स नाही आहेत. अँड अनफॉर्च्युनेटली पहिल्यांदा त्या भावना मारल्या जातात आहेत आपल्या आतमधल्या, आणि एकदा भावना मिळल्या की वी कॅन वर्क लाईक अ रोबोट. समजतंय का? हॅलो हॅलो यस. ई फॉर इमोशनल. पुढचा जो डायमेन्शन आहे ना एस, एस फॉर स्पिरिच्युअल आहे. देव आहे का नाही, समजतं का बघा. एस फॉर स्पिरिच्युअल आहे. मग प्रत्येक तिकडे धर्म येतो आहे ना, मग तो धर्म न विचारात घेता एकच धर्म ह्युमॅनिटी आहे ना, मानव धर्म, मानवता म्हणू आपण. ठीक आहे, त्याच्यानुसार व्हॉट इज रिअली नॅचरली ऍक्सेप्टेबल टू ऑल ऑफ अस अकॉर्डिंगली वी विल हॅव टू फॉलो अँड अननेसेसरी वी आर फॉलोइंग दी रिलीजन्स ट्रॅडिशन्स. आणि ह्याच्यामध्ये आपण आणि ते कसंही थोडंसं प्री कंडिशनिंगनी आलेलं आहे ते आहे ना, लगेच नाही चेंज होऊ शकणार. इमिजिएटली वी कॅनॉट चेंज आहे. इफ चेंज हॅपन्स इमिजिएटली इट विल नॉट रिमेन अँड सस्टेनेबली, शाश्वत दीर्घकाळ टिकू नाही शकत ते. फास्ट गोष्टी जर चेंज झाल्या तर त्या दीर्घकाळ टिकत नसतात. आता हे पण एक काय म्हणा ह्याला, प्रपोजल म्हणा. हे प्रपोजल खरं आहे का चुकीचं हे काळानुसार चेंज होऊ शकतंय. आपल्याला इंजिनिअरिंग मध्ये तीनच डायमेन्शन शिकलेले आहेत आपण, एक्स वाय अँड झेड. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, लांबी रुंदी आणि थिकनेस. त्याला आपण 3D ऑब्जेक्ट म्हणतोय, थ्री डायमेन्शन. 2D म्हणजे फक्त एक्स अँड वाय ऍक्सिस. एक्स अँड वाय ऍक्सिसचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे फोटोग्राफ्स. धुतल्यानंतर फोटोग्राफ्स आपण हातामध्ये घेऊन पाहत असतो आपला स्वतःचा, तर ते 2D बेस्ट एक्झाम्पल आहे. जिकडे दोनच डायमेन्शन असतात, एक्स आणि वाय ऍक्सिस. तिसरं डायमेन्शन असतं का फोटोत, कळतं का कोण किती झाड आहे हॅलो, किंवा कोण किती सडपातळ आहे हॅलो. समजतंय का बघा काय म्हणायचं हॅलो. येस. थर्ड डायमेन्शन हे मिसिंग असतं. 2D, 2D डायमेन्शनचं अजून एक एक्झाम्पल आपण समजून घेऊया, ते म्हणजे मॅप्स. जे काय नकाशे आहेत ते सगळे नकाशे कसले आहेत, हो 2D आहेत. 2D म्हणजे काय, वर्ण ऍक्च्युली सॅटेलाइटने काढलेला फोटोग्राफ म्हणू आपण त्याचा. ते पण 2D आहे, एक्स आणि वाय आहे ना, दोनच ऍक्सिस असतात. 3D चालू आहे अजून बघा ना, गुगल मॅप वरती सुरुवातीला होतं ते, पण अतिरेक्यांना ते जास्त माहिती कळायला लागली म्हणून ते बंद झालं मला वाटतं. आमच्या आम्ही विद्यार्थी असताना आता आहे का बघा ना, गुगल अर्थ, गुगल अर्थ का काहीतरी म्हणतात त्याला. येस, गुगल अर्थ का अर्थ गुगल असं काहीतरी होतं ते, आता लक्षात नाही माझ्या. अख्खी पृथ्वी यायची आणि ते किती 3D मध्ये यायची, पण ते आता मला वाटतं बंद झालं ते. समजतंय का बघा. मग स्पिरिच्युअल लाईन म्हणजे आध्यात्मिक म्हणतो आपण. मग देवधर्म ऍक्च्युअली करत नाही बसायचं, स्पिरिच्युअलचा अर्थ आहे ते समजून घ्यायचंय. व्हॉट इज रिअली आहे ना स्पिरिच्युअली, अध्यात्म म्हणजे काय हे समजून घ्यायचंय. आणि एकाच वाक्यात बरंच काही वाचल्यानंतर बर का एकच गोष्ट कळली ह्या स्पिरिच्युअल मधून, देव आहे का नाही माहित नाही. ठीक आहे, फक्त आपली श्रद्धा आहे तिकडे आहे ना. देर इज सुपर नॅचरल पॉवर, लेट अस कॉल दॅट सुपर नॅचरल पॉवर ॲज नेचर. आहे निसर्गामधून सगळं आहे, येत आहे ते ऍक्च्युली. मग देव जर कोणाला म्हणायचंच असेल तर लेट अस कॉल अँड गॉड टू नेचर आहे ना, निसर्गाला. येतंय का लक्षात? येस फॉर स्पिरिच्युअल. आणि अजून एक अर्थ जे संपूर्ण अध्यात्मामध्ये, आपण ह्या पृथ्वीवरती जन्माला आलेलो आहेत आणि कधी ना कधी मरणार आहेत. मरणार आहेत हॅलो. कधी ना कधी आहे. आता कधी ना कधी हे माहीत नसल्यामुळे ऍक्च्युली ती लाईफ लाईफ मध्ये गंमत आहे म्हणूया आपण, जगण्याची गंमत आहे ती ऍक्च्युली. आपल्याला माहित नाही आणि ते कळलं तर मग संपलंच, मग जगण्यात अर्थ नाही राहत. बघा ना, देवाने बनवताना निसर्गाने बनवतानाच बनवलंय तसं आहे. आपल्याला पुढच्या गोष्टी काय होणार आहेत हे नाही कळत, पण मागं काय काय झालंय ते आपण लक्षात ठेवतोय, लक्षात ठेवतोय. ते ठेवायला पाहिजे का नाही ह्याचा पण अभ्यास तुम्ही करा. सो एज फॉर स्पिरिच्युअल म्हणजे काय, आपण ह्या पृथ्वीवरून जाणार आहेत कधी ना कधी निघून. ठीक आहे, तर प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस
असं म्हणून आणि पॉझिटिव्हनी बरं का हे असं आपण जगलं पाहिजे बरोबर का. हॅलो कुठल्या घडीला काय होईल कोणालाच नाही माहित. लाईफ इज अनसर्टन आहे, अनिश्चिततेनं भरलेले आपलं जीवन आहे. आज करोना सारखा पॅन्डेमिक आलेला आहे, पूर येतात, अर्थक्वेक होतोय, भूकंप होतात, सगळं लक्षात बघा, युद्ध चालू आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस हा स्पिरिच्युअल म्हणजे काय की ते समजून घेऊयात आपण, है ना. व्हॉट इज रिअली आहे ना आध्यात्मिक स्पिरिट म्हणजे, स्पिरिट म्हणजे काय, बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये मराठीमध्ये आपण आत्मा म्हणतोय ते म्हणजे सेल्फ आहे ऍक्च्युली. स्पिरिट बॉडीच्या आतमध्ये बसलेला तो आत्मा आहे. त्या बॉडीतून तो आत्मा गेला किंवा स्पिरिट गेलं निघून तर मग ती बॉडी म्हणजे डेड बॉडी राहते. आणि नुसतंच स्पिरिट आहे, ठीक आहे, बॉडी नाही, तर त्याला आपण काय म्हणणार बघा ना, विचार करा. यस, मग तिकडे न जाता फक्त स्पिरिच्युअली म्हणजे काय तर ते स्पिरिट आहे ऍक्च्युअली जे जगवतंय आपल्याला. एनर्जी आहे ना, काही पण करण्यासाठी एनर्जी लागते बरोबर का. हॅलो हॅलो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकलो आपण मला वाटतं केमिस्ट्रीमध्ये, आणि आता पण तुम्ही बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयामध्ये शिकचाल. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इन टू अनदर फॉर्म, थस टोटल एनर्जी ऑफ युनिव्हर्स रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर का. हॅलो हॅलो, येस सर, येस सर. एनर्जी, एनर्जी कोण तयार नाही करू शकत, एनर्जी कोण नष्ट नाही करू शकत, मग ह्या पृथ्वीवरती एनर्जी आली कुठनं आहे हा प्रश्न कोणाला पडतो का बघा ना. पडला तर त्याचं उत्तर फक्त सुपर नॅचरल पॉवर आहे ती, लक्षात घ्या. काही जण म्हणतात की सूर्यापासून आलो आहे, सूर्यापासून पृथ्वीला एनर्जी मिळते, मिळते, पण त्या सूर्यामध्ये तरी आली कुठून आहे, येतं का लक्षात बघा. सो इफ सच काइंड ऑफ क्वेश्चन्स यू विल फाइंड दी आन्सर्स यू विल गेट आहे ना समथिंग, दॅट समथिंग इज नथिंग बट सुपर नॅचरल पॉवर आहे. त्याला म्हणूया आपण गॉड, त्याला म्हणूया आपण स्पिरिच्युअल. तर तो थर्ड डायमेन्शन आहे. पुढचा जो आहे ना ई ई ई फॉर आहे, दुसऱ्यांदा ई आला, पहिला इमोशनल होता, दुसऱ्यांदा जो ई आला तो ई फॉर एन्व्हायरमेंटल आहे, पर्यावरण. त्या पर्यावरणाबद्दल पण अवेअरनेस आपल्याला असला पाहिजे. आताच्या काही सेशन्स मध्ये आपण ते समजून घेऊ. त्याच्या पुढच्या डायमेन्शन आहे एफ, एफ फॉर फायनान्शियल आहे. आर्थिक दृष्ट्या पण आपला अभ्यास आपण केला पाहिजे, केला पाहिजे. हॅलो हॅलो, येस सर. आज अडचण कशी आहे, एज्युकेशन सेक्टर मध्ये सर्व गोष्टी शिकवल्या जातात बरं का. मी ह्याचा पण थोडासा अभ्यास केला, तुम्ही पण करा. आज वकिली शिकत असताना वकील वकिली शिकतो, ठीक आहे, इंजिनिअरिंग शिकत असताना इंजिनिअरिंगचं इंजिनिअर इंजिनिअरिंगचं नॉलेज इंजिनिअरला मिळतं, ठीक आहे. एमबीबीएस मध्ये मेडिकल क्षेत्रामधलं नॉलेज ते मिळवतोय काय बघा. असं प्रत्येक सेक्टरमध्ये बीएससी अग्रीमध्ये शेतीचं नॉलेज मिळवतो. पण ह्या सगळ्या अभ्यासक्रमासोबत फायनान्शियल गोष्टीचा अवेअरनेस दिला जातो का, ह्याचा पण अभ्यास करा. फायनान्शियली आपल्याला गोष्टी शिकवल्या जातात का आहे, आणि हा थोडासा मिसिंग डायमेन्शन आहे मे बी एज्युकेशन सेक्टर मधला, बिकॉज ऑफ विच व्हॉट इज हॅपनिंग. एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर फक्त मग ह्याच्याच मागे पडतो, पडतात सगळे. हॅलो, समजतं का. वकील झाल्यानंतर तो वकील होतो आहे ना, वकील झाल्यानंतर फक्त फायनान्स शिकला नसल्यामुळे ते फायनान्सच्याच मागे पडतात. डॉक्टर एमबीबीएस होतात, फायनान्सच्याच मागे पडतोय. इंजिनियर होतात, फायनान्सच्याच मागे पडतोय आपण का, तर मनी इज एव्हरीथिंग, येतं का लक्षात. हॅलो हॅलो, समजतंय का बघा ना. गरजेचं आहे, एफ इज रिक्वायर्ड आहे ना. फायनान्शियल अवेअरनेस असला पाहिजे, तो नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे, तो सगळेच फायनान्सच्या मागे पळतात आहेत. शरीरासाठी फायनान्स इज रिक्वायर्ड, फायनान्शियल आस्पेक्ट. ओ फॉर आहे पुढचा डायमेन्शन, ओ फॉर ऑक्युपेशनल. ऑक्युपेशनल मीन्स इन राईट नाव व्हॉट यू आर डुईंग आहे. आता तुमचा जर विचार केला तर तुम्ही स्टुडंट्स आहात, म्हणजे तुमचं करिअर रिलेटेड आहे ना अवेअरनेस, म्हणजे ओ फॉर ऑक्युपेशनल. समजतं का ना, जॉब रिलेटेड अवेअरनेस. इफ सपोज यू आर डुईंग आहे ना सम काइंड ऑफ जॉब इन एनी कंपनी, सो ऍट दॅट टाइम how you will go to higher level, and to go to higher level what kind of things are required, tacha awareness manje o for occupational. Parat ala yes, dusryanda ala to yes for societal, and societal manje samaja prati cha awareness. Yes for societal,
नुसतं फेसबुक आणि व्हॉट्सअपवर मेसेज करून भागणार नाहीये, लक्षात घ्या. आज लग्न सुद्धा फेसबुक आणि व्हॉट्सअपवर होतात आहेत. होतात आहेत. हॅलो हॅलो हॅलो, समजून घ्या. ग्राउंड लेवलला उतरून आपण काम करतो का? समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे. आपण बघतोय UHV आहे ना, UHV मध्ये शिकतोय. आता आपला तोच पार्ट चालू आहे ना, रिलेटेड हाऊ टू मेंटेन हार्मनी इन दी सोसायटी. हॅलो हॅलो. यस यस सर. तो यस जो डायमेन्शन आहे कितवा बघा ना, सातवा, तर तो सोसायटल आस्पेक्ट, सोसायटीच्या रिलेटेड अवेअरनेस, तो यस फॉर सोसायटी. आणि शेवटचा जो आहे ना पी, पी फॉर फिजिकल. फिजिकल मीन्स रिलेटेड टू आवर हेल्थ. पी फॉर फिजिकल, फिजिकल म्हणजे फिजिक्स आपलं आहे ना, रिलेटेड टू आवर बॉडी आहे. मग हे आठ डायमेन्शन्स आहेत, त्याच्यामुळे हे आपण हॅशटॅग वापरतोय, हॅशटॅग IECFOSP आहे ना, जिकडे आठ डायमेन्शनचा अवेअरनेस आणण्याचं काम आपण सर्वजण मिळून करतोय, ते आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, ज्याला आपण कीनोट स्टुडंट नाव दिलेलं आहे. समजलं का हो काहीतरी वेगळं थोडस? येस. हॅलो. आणि अशा गोष्टी काही अभ्यासाव्यतिरिक्त जर आपण शिकत असू तर सिलेबस मध्ये एक पॉइंट असतो, त्या पॉइंटला म्हणतात कंटेंट बियॉन्ड द सिलेबस. हॅलो हॅलो हॅलो, समजतंय का? हॅलो. येस नो, काहीतरी म्हणा की. येस सर. प्रत्येक विषयामध्ये ज्यावेळेस विषय शिकत असतो आपण, त्या विषय शिकत असताना त्या विषयाच्या बाहेरच आहे सिलेबस जो काही आहे ना, अभ्यासक्रम जो काही आहे ना, त्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचं पण शिकवलं गेलं पाहिजे असं युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. मग हे जे आपण पाहिलं, हे कंटेंट बियॉन्ड सिलेबस आहे असं समजा आपल्या विषयासाठी. काय अडचण? हॅलो हॅलो. तसं बरंच काही कंटेंट बियॉन्ड सिलेबस सांगतोय मी, ठीक आहे, मोडक्या तोडक्या भाषेत. समजतंय का हो? करूया का चालू आजचा सेशन? आठ डायमेन्शन च्या प्रती आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काम करा. आय फॉर, मी रिपीट करतोय, आय फॉर इंटेलेक्च्युअल, ई फॉर इमोशनल. ह्या आठही डायमेन्शनच्या फ्रंट वरती आपण स्ट्रॉंग व्हायचं आहे थोडक्यात. आय फॉर इंटेलेक्च्युअल, इंटेलेक्च्युअल म्हणजे अकॅडमिक्स रिलेटेड गोष्टी म्हणू आपण. आय फॉर इंटेलेक्च्युअल, ई फॉर इमोशनल, IES फॉर स्पिरिच्युअल आहे, IESE फॉर एन्व्हायरमेंटल आहे, IESEF फॉर फायनान्शियल, O फॉर ऑक्युपेशनल, IESEFO S फॉर सोसायटल आणि P फॉर फिजिकल. येतं का लक्षात? ह्या आठही डायमेन्शनचा जर आपण काम केलंय ना आयुष्यामध्ये, तुमचं आयुष्य हे वेल होणार आहे. वेलचा अर्थ आपण असा घेतोय की हॅपी आणि प्रॉस्परस होणार आहे. हॅलो हॅलो. ओके, तर आपण मला वाटतं इथपर्यंत आलतोय ना. पाच डायमेन्शन्स आहेत ह्युमन ऑर्डरचे, मानवी व्यवस्थेचे पाच डायमेन्शन्स आहेत. डायमेन्शन्स म्हणजे पैलू, आयाम, कशा ह्याला सिस्टम्स पण म्हणूया आपण. ह्या पाचही सिस्टम्स आहेत. मानवी व्यवस्था जर समजून घ्यायची असेल तर हे पाच डायमेन्शन्स आहेत. एज्युकेशन, एज्युकेशन संस्कार, दिस इज द फर्स्ट डायमेन्शन. सेकंड इज हेल्थ सेल्फ रेग्युलेशन. थर्ड वन इज प्रोडक्शन वर्क. फोर्थ वन इज जस्टिस प्रिझर्वेशन. अँड फिफ्थ वन इज एक्सचेंज स्टोरेज. आउट ऑफ दीज फाईव्ह अँड टू ऑलरेडी वी हॅव सीन इन युनिट नंबर वन ऑर युनिट नंबर टू, नाव आय कॅनॉट रिमेंबर. मला वाटतं एज्युकेशन संस्कार हे पहिल्या युनिटमध्ये शिकलेलं असावं, आणि हे मात्र सेकंडमध्ये शिकलेलं आहे. सेल्फ, सेल्फ आणि बॉडी समजून घेत असताना हेल्थ अँड सेल्फ रेग्युलेशन. आठवतंय का? हॅलो, अभ्यास कोणी करतोय म्हणाव, आम्हाला फक्त मार्क्स पाहिजेत. मार्क्ससाठीच आम्ही तडफडतोय आणि मरतोय तिकडे. मार्क्स कसे जास्त मिळतील? इंटेलेक्च्युअल त्याला म्हणायचं का ह्याचा विचार करा ना. बरं का, नुसते मार्क्स इकडे पैकीच्या पैकी आहेत. आणि एक्सप्रेस काहीच नाही करता येत आहे. मार्क्स नसतील
एंड इफ यू आर एबल टू एक्सप्रेस दी थिंग्स है ना स्ट्रॉंगली है ना पॉजिटिवली इन फ्रंट ऑफ ऑल ते मार्कांपेक्षा जास्त है. हेलो यस हेलो यस सर. सध्याच्या सिस्टम मध्ये मार्क्सला किंमत आहे म्हणूया आपण आणि मार्क्स आज कसं आहे तुम्ही घरनच पेपर लिहिताय ह्याला मग किंमत आहे का नाही मला तर काय कळत नाही कशाला किंमत आहे कशाला किंमत नाही बरं का विचार करा ना गोष्टींचा. जे काही विषय येत आहे ना 40 विषय अप्रॉक्सिमेटली आहे 8 सेमिस्टर मधून शिकून तुम्ही इंजिनियर म्हणून बाहेर पडणार आहात 40 विषयांना घेऊन किती ताकद असणार आहे विचार करा असणार आहे. हॅलो हॅलो पण इंजिनिअरिंग झाल्यानंतर पण 12वी झाल्यानंतर जी अवस्था आहे तशीच इंजिनिअरिंग झाल्यानंतर जर अवस्था होत असेल तर त्याला शिक्षण म्हणायचं का. हॅलो हॅलो हो सर. आज तुम्ही 12 वर्ष शिकून 12वी कम्प्लीट करून FY बीटेक मध्ये आलेला आहात बऱ्याच गोष्टी शिकून आलेला आहात तरी पण आपला कॉम्पिटन्स लेवल जो आहे तो अजून किती आहे बघा तो कॉम्पिटन्स लेवल फक्त वाढवा आहे क्षमता वाढवा आहे आणि क्षमता वाढवण्यासाठीच ऍक्च्युली एज्युकेशन घेतोय आपण क्षमता वाढल्या की ऑटोमॅटिक काय होतंय तिकडे व्हॅल्यू वाढते. यस हॅलो आपल्या क्षमता आपण ओळखलेल्या नाही येत आहे आपल्या क्षमता भरपूर आहेत लक्षात घ्या. आपल्याला लहानपणीच आई वडिलांनी सांगितलेलं असतं उडी मारू नको लागतंय येतंय का लक्षात आपण उडी मारायचं बंद केलेलं असतंय तेव्हापासून आपल्याला कळत नाही आपली किती लांब उडी जाऊ शकते. हॅलो हॅलो येत का लक्षात होत का असं. हॅलो हॅलो तुमच्या बाबतीत होत का घरामध्ये आपण सांगत असतोय कोणतरी फक्त आपण शरीराची काळजी करतोय विचार करा ना घरामध्ये वावरत असताना वागत असताना ह्युमन कॉन्डक्ट मानवी बिहेवियर आपलं काय आहे आपण फक्त त्याच्या शरीराची काळजी करतोय त्याला लागल रक्त येईल पण त्याच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्या सेल्फला डेव्हलप करण्यासाठी आपण कामच नाही करत आहे वाटतं का असं. हॅलो हॅलो यस सर. म्हणजे त्याची ऍबिलिटी कॅपॅबिलिटी भरपूर असते लहानपणी आहे पण आपण त्याला काळजीच्या पोटी आहे ना शरीराच्या काळजीच्या पोटी आहे ना आपण काय करतोय त्याला प्री कंडिशनिंग मध्ये अडकवतोय म्हणूया आपण बघा ना ह्याचा पण विचार करा. कॅपॅबिलिटी कॉम्पिटन्स लेवल कुणाचा कमी नाही होणार ह्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. क्षमता सगळ्यांपाशीच आहेत लक्षात घ्या फक्त प्री कंडिशनिंग मध्ये आपण अडकलो आहे ना प्री कंडिशनिंग मान्यता आहे ना अज्युमिंग समथिंग विदाउट नोईंग काहीतरी आपण मानतोय ना बिना समजून घेता त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्या प्री कंडिशनिंग. आणि दुसरं लय महत्वाचं आहे ना सेन्सेशन्स 5 इंद्रियांनी मिळणारं सुख सेन्शुअल प्लेजर आहे ह्या 2 गोष्टींमध्ये आपण जास्त अडकलो आहे. तिसरं जे आहे तिसऱ्याला कमी पर्सेंटेज दिलेलं आहे आपण. सो इफ यू रिअली वॉन्ट टू इमॅजिन समथिंग इन द लाईफ सो यू शुड इमॅजिन विथ द हेल्प ऑफ अकॉर्डिंग टू नॅचरल ऍक्सेप्टन्स यू शुड नॉट सपोज टू इमॅजिन विथ द हेल्प ऑफ प्री कंडिशनिंग अँड सेन्शुअल प्लेजर. आपल्याला जर इमॅजिनेशनच काही करायचं असेल तर ते नॅचरल ऍक्सेप्टन्स मधून येणारं इमॅजिनेशन आपल्यापाशी असलं पाहिजे बरोबर का. पण आपलं जे इमॅजिनेशन आहे ते प्री कंडिशनिंग आणि सेन्शुअल प्लेजर मध्येच अडकलोय आपण ह्याच्या थोडस बाहेर आहे आणि विचार करा बर का. आपल्या क्षमता आपल्याला कळतील बरोबर का. हॅलो 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 यस 53 पार्टिसिपंट्स आर प्रेझेंट आहे ना इन दी झूम मीटिंग बट आय एम नॉट गेटिंग एनी काइंड ऑफ रिस्पॉन्स. हॅलो गेले सगळे आहे आम्ही तिघच आहेत वाटतंय विराज ना पांडुरंग केंगार ओंकार घुले आणि मी आम्ही तिघच वर्गात असल्यासारखं वाटतंय मला. हॅलो नो सर. थोडस रिस्पॉन्स यस यस नो यस नो सर म्हणायचं आहे का नाही हे पण नाही मला कळत बर का. येस नो मध्ये जरी रिस्पॉन्स मिळाला तरी ताकद येऊ शकते म्हणू आपण पुढे जाण्यासाठी. येस
सो फाईव्ह डायमेन्शन्स, पाच पैलू आयाम आहे ना ह्युमन ऑर्डर्सचे, ना मानवी व्यवस्थेचे. नंबर वन एज्युकेशन संस्कार, नंबर टू हेल्थ सेल्फ रेग्युलेशन, नंबर थ्री प्रोडक्शन वर्क, नंबर फोर जस्टिस प्रिझर्वेशन, नंबर फाय एक्सचेंज स्टोरेज आहे. सो आउट ऑफ दीज अँड लेट अस अंडरस्टँड एज्युकेशन संस्कार म्हणजे आपण शिक्षण संस्कृती म्हणतोय, लीड्स टू आहे ना पुढे घेऊन जाते आपल्याला ना राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज, राईट फिलिंग म्हणजे योग्य भावना आहे. नंबर वन दिस इज द फर्स्ट डायमेन्शन. नंबर टू म्हणजे योग्य समज आणि योग्य भावना जर आपल्यामध्ये यायच्या असतील तर शिक्षण संस्कृतीचा रोल आहे तिकडे आहे. समजतं का पहा, ह्याचं डिटेलमध्ये आहे, आपण प्रत्येक डायमेन्शन डिटेलमध्ये बघणार आहे त्यामुळे जास्त न सांगता आपण समजून घेऊया. हेल्थ सेल्फ रेग्युलेशन नी प्रॉस्पेरिटी येते. सेल्फ रेग्युलेशन म्हणजे स्वतःचा स्वतःवरती नियमन, स्वतःचा स्वतःवरती कंट्रोल आहे. बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे ज्याला कधी कधी स्पिरिट पण म्हणू आपण, किंवा सोल पण म्हणू, आत्मा पण म्हणू, किंवा त्याला सेल्फ म्हणा, आय म्हणा, आहे ना बॉडीच्या आतमध्ये बसलेला आहे, त्याचं कंट्रोल बॉडीवरती पाहिजे. आज उलट दिसतंय आपल्याला, बॉडीचं कंट्रोल, बॉडी कंट्रोल करते त्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला. यस हॅलो, बॉडी कंट्रोल करते त्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला. उलट झालं पाहिजे, उलट आहे ना, बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ हा त्या बॉडीला कंट्रोल केला पाहिजे, त्याला म्हणायचं सेल्फ रेग्युलेशन. आणि असं झालं तर ऑटोमॅटिकली आपलं हेल्थ, आरोग्य आहे ना, खराब नाही होणार आहे. हेल्थ इज रिलेटेड टू बॉडी अँड सेल्फ रेग्युलेशन इज रिलेटेड टू सेल्फ. अँड देर आर थ्री रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सेल्फ. नंबर वन नर्चरिंग आवर बॉडी, प्रोटेक्टिंग आवर बॉडी, अँड थर्ड इज राईट युटिलायझिंग आवर बॉडी. अँड दीज आर दी थ्री रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ सेल्फ. आणि ह्या जर रिस्पॉन्सिबिलिटी सेल्फला कळल्या तर ऍटोमॅटिक आपलं शरीर हे निरोगी राहणार आहे, आपण कधीच आजारी नाही पडणार. हॅलो, समजतंय का बघा. मॅक्सिमम पर्सेंटेज आजारी पडण्याचं, आता ते हे पण बघा, आजारी पडणं आणि आजारी असणं ह्याच्यामध्ये पण फरक आहे. फरक आहे. हॅलो, सगळेच आजारी पडलेले आजारी नसतात. हॅलो, विचार करा. हॅलो, सगळ्यात पहिल्यांदा बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ आजारी पडत असतोय, त्याचं डोकं दुखायला लागतंय, मग आपलं डोकं दुखायला लागतंय शरीराचं. हॅलो हॅलो, पोट, आपलं बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याचं पोट दुखायला लागतं आधी, आणि मग आपल्या शरीराचं पोट दुखायला लागतंय. विचार करा ह्या गोष्टीचा. त्याच्यामुळे आजारी पडणारे सगळेच आजारी नसतात. आजारी असणं वेगळं आहे, आजारी पडणं वेगळं आहे. ह्याचा विचार खोलात जाऊन करा, सेल्फ वरती काम करा. सेल्फ एक्सप्लोरेशन युनिट नंबर टू आहे. तिसरं जे डायमेन्शन आहे प्रोडक्शन अँड वर्क. प्रोडक्शन म्हणजे निर्मिती आहे, आणि ही निर्मिती ही काम केल्यानंतरच निर्मिती होत असते, बरोबर का? म्हणून वर्क आलं इकडे. हॅलो हॅलो, यस सर. इफ समथिंग रिअली यू वॉन्ट टू प्रोड्यूस, फॉर दॅट यू विल हॅव टू डू वर्क. विदाउट वर्क वी कॅनॉट प्रोड्यूस एनिथिंग. हे तुम्ही शिकचाल आहे ना इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये. फक्त इकडे प्रोडक्शन वर्कनी प्रॉस्पेरिटी येत असते ना, समृद्धी येत असते ना, लीड्स टू प्रॉस्पेरिटी. नंबर फोर जो डायमेन्शन आहे जस्टिस अँड प्रिझर्वेशन. जस्टिस बद्दल आपण शिकलो आहे ना फॅमिलीमध्ये, न्याय. जस्टिस इज इन रिलेशनशिप असं काहीतरी शिकलो आपण. जस्टिस इज इन रिलेशनशिप. जस्टिस इज दी अँड रेकग्निशन, फुलफिलमेंट अँड काय बघा, जस्टिस इज दी रेकग्निशन, फुलफिलमेंट आणि इव्हॅल्युएशन ऑफ ह्युमन ह्युमन रिलेशनशिप्स, बरोबर का? हॅलो, आठवत काय बघा. आणि जो न्याय जो काही आहे तो नातेसंबंधामध्ये आहे ना, रिलेशनशिप्स मध्ये न्याय आहे. बट अनफॉर्च्युनेटली वी आर सर्चिंग दॅट, फाइंडिंग दॅट जस्टिस इन द कोर्ट, पोलीस स्टेशन, वेगवेगळ्या ठिकाणी न्याय बघतोय आपण. न्याय हा ऍक्च्युअली रिलेशनशिप मध्ये आहे. आणि प्रिझर्वेशन म्हणजे जतन करणं आहे ना, जपवणूक करणं, संवर्धन करणं आहे. मग जस्टिस लीड्स टू फिअरलेसनेस. जस्टिस लीड्स टू फिअरलेसनेस म्हणजे काय? न्याय जो काही आहे तो भीती मुक्त करण्यासाठी
भीतीमुक्त होण्यासाठी मदत करणार आहे जस्टिस, आणि प्रिझर्वेशन जे काही आहे ते को एक्झिस्टन्सला घेऊन येणार आहे. को एक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व. समजते का बघा, काल का परवा मी एक टाकलं काहीतरी तिकडे, ते समजलं का बघा ना. तर ते इथून सांगायचं आहे ना, फिअरलेसनेस जो आहे ना, ट्रस्ट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय आहे, फिअर. जर भीती सेल्फ मधली घालवायची, भीती कुणाला आहे, शरीराला आहे का सेल्फला आहे? हॅलो हॅलो हॅलो, सेल्फला. शरीर भीत नसतं लक्षात घ्या, त्या शरीराच्या आतमध्ये बसलेला भीत असतोय. सेल्फ म्हणू आपण त्याला, स्पिरिट म्हणू आपण त्याला, सोल म्हणू, काय नाव द्यायचं ते द्या, आय म्हणा. भीती त्याला असते. मग ही जर भीती घालवायची असेल तर ट्रस्टला वाढवायला लागते. विश्वास हा त्या सेल्फमध्ये भरायला लागतो. जेवढा जास्त विश्वास, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे लक्षात घ्या, इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे एक वाढलं तर एक कमी होत असतं. येस, डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे एक वाढलं की दुसरं पण वाढत असतं, त्याला डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणतो आपण मॅथ्समध्ये. हॅलो, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. जेवढा स्ट्रेस वाढणार तेवढा स्ट्रेन वाढणार आहे, ताण वाढणार आहे. स्ट्रेस म्हणजे स्ट्रेंथ, ताकद. ते तुम्ही शिकचाल पुढे सिव्हिल मध्ये, मेकॅनिकल मध्ये. हे कॉन्सेप्ट आहेत, मला वाटतं बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयामध्ये पण तिकडे तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आहे. चॅप्टरचं नाव आता आठवत नाही, मशीन डिझाईन म्हणून काहीतरी चॅप्टरचं नाव असेल, बघा त्याच्यामध्ये शिकाते. मग ट्रस्ट जेवढा जास्त आहे ना तेवढी भीती कमी. आपण त्या भीती जास्त काय तर आपला विश्वास नाही आहे, लक्षात घ्या. वन्स यू विल इन्क्रीज ट्रस्ट ऑटोमॅटिकली फिअर गेट्स रिड्यूस्ड, भीती कमी होते. ह्याचा प्रात्यक्षिक करून पहा ना, दिस इज द प्रपोजल आहे, हे प्रपोजल आहे, हे तुमच्या समोर ठेवलेलं प्रपोजल आहे, हे थोडस करून बघा. ऑब्विसली फिअर कमी होईल. ओके, हॅलो. आणि हे येण्यासाठी ऍक्च्युली जस्टिस आहे, म्हणजे जी काही न्याय व्यवस्था आहे त्याच्यावरती जर विश्वास आपला असेल, ऑटोमॅटिक भीती कमी होईल आपली. आपला त्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाहीये का, तर तिथे बऱ्याच गोष्टी वेगळ्याच पद्धतीने चाललेल्या आहेत, त्याच्यामुळे भीतीचं वातावरण आहे. हॅलो हॅलो, येस. मनी इज एव्हरीथिंग आहे ना, मनी इज एव्हरीथिंग, ह्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम आहे तिकडे. आज दोन्ही पक्षांसाठी वकील असतात, ह्याच्याकडनं पैसे घ्यायचे, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे, दोन्ही पक्षाकडनं पैसे घ्यायचे, निकाल काय लावायचाच नाही. हॅलो, बरोबर का? पिढ्यान पिढ्या तिकडे त्या कोर्टाच्या चक्रा मारत, आणि आपणच म्हणायचं कोर्टाची पोलीस स्टेशनची पायरी कधी चढायची नाही, आपणच त्याला नाव ठेवतोय. येस, हॅलो हॅलो हॅलो, येस कन्नू. येस सर. प्रिझर्वेशन म्हणजे संवर्धन आहे ना, जतन आहे ना. को एक्झिस्टन्स, को एक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व. आज माझं अस्तित्व ऍक्च्युली तुमच्यामुळे आहे, समजून घ्या. कसं? विद्यार्थी आहेत म्हणून फॅकल्टी आहे, फॅकल्टी आहेत म्हणून विद्यार्थी आहेत, म्हणजे तुमचं अस्तित्व सुद्धा फॅकल्टीमुळे आहे. हॅलो हॅलो, येतंय का लक्षात? ते म्हणजे को एक्झिस्टन्स. ह्युमन बिईंगचं अस्तित्व हे दोन गोष्टींमुळे आहे, सेल्फ आणि बॉडी. सेल्फ आहे म्हणून बॉडी आहे, बॉडी आहे म्हणून सेल्फ आहे, म्हणून दोघांमध्ये को एक्झिस्टन्स आहे, म्हणून तिकडे ह्युमन बिईंग म्हणतोय आपण त्याला. मग हे को एक्झिस्टन्सची भावना ही प्रिझर्वेशनमुळे येणार आहे ना, जतन करणं, सांभाळणं आणि संवर्धन करणं. आणि एक्सचेंज आणि स्टोरेज, मला वाटतं हे आपण सगळं पाहिलेलं आहे, बरोबर काय? माहित नाही आता, बरं का? माझं आता आपण हे चालू करायचं. येस, डिटेलमध्ये पाहायचं होतं. एक्सचेंज स्टोरेज पण, एक्सचेंज म्हणजे काय? देवाणघेवाण, बार्टर सिस्टम वगैरे, ह्याच्याबद्दल पण बोललो आपण. माझा गहू मी तुम्हाला देणार, तुमचा तांदूळ मला द्यायचा आहे, अशा पद्धतीनं व्यवहार. पूर्वीच्या काळामध्ये चलन नव्हतं आहे, चलन नंतर आलं, ज्याला करन्सी म्हणतोय आपण. आज जर विचार केला, अख्ख्या पृथ्वीची जर कुठली करन्सी असेल ऑफिशियली, बरं का, तर ती डॉलर आहे. डॉलरच का असा प्रश्न पडला पाहिजे, पडला पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो. आज आपला पण रुपया आहे,
ठीक है, कैनेडियन डॉलर है, युरो है, ठीक है, अजून काय, अजून काय काय बघा, दिनार आहे, दिनार आहे, दिनार दुबईचा आहे, पाउंड मला वाटतं ब्रिटनचा आहे, यस हॅलो, दिनार दुबईचा, दुबईचा अरब कंट्रीज काय बघा ना तिकडचं अरब, अरब मग एवढ्या सगळ्या देशांच्या करन्सी, करन्सीज आहेत, अमेरिकेचीच करन्सी ग्लोबल करन्सी म्हणून का, असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे फायनान्स शिकत असताना. मग त्याच्यासाठी तिकडे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी येऊ घातलेली आहे पूर्ण जगाची एकच करन्सी असण्यासाठी. ते होईल का नाही माहित नाही, टेक्नॉलॉजी जोरात आहे, फक्त त्याचे डिस कसं आहे बघा ना, टेक्नॉलॉजी जोरातच असते आहे, त्यात लूपहोल्स हुडकणारी ही माणसं असतात. हॅलो, यस, पळवाट शोधणारी आहे, सिस्टमला कसं खराब करता येईल ह्याचा विचार करणारी, म्हणजे दोन टाईपची पर्सन्स असतात मोस्टली, कन्स्ट्रक्टिव्ह अँड डिस्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे नेहमी ते काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह वेनं जगाला बनवण्याचा प्रयत्न करत असतात, डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे तोडणं फोडणं. हॅलो, यस, बरोबर का हो? मग आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये असलं पाहिजे ह्याचा विचार प्रत्येकाचा सेल्फ कडे येतो आहे, आपण फक्त समजून घेणार आहेत काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे, अँड व्हॉट इज रिअली नॅचरली ऍक्सेप्टेबल टू ऑल ऑफ अस. यस, हॅलो, बरोबर का? यस सर. हा, पहिला डायमेन्शन डिटेल मध्ये बघूयात का? हॅलो, यस सर. हा, एज्युकेशन संस्कार आणि शिक्षण संस्कृती म्हणतोय आपण, लुकिंग ऍट द फर्स्ट डायमेन्शन आहे. जर ह्या पहिल्या पैलूकडे आपण पाहत असू, ऑफ कुठल्या त्या एज्युकेशन संस्कार, संस्कार म्हणजे हे ऍक्च्युअली काय बघा, संस्कृत किंवा मराठी किंवा हिंदी शब्द असावा, ह्याला इंग्लिश शब्द काय आहे, कल्चर, एज्युकेशन कल्चर आहे, ऍज डिस्कस, आणि हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, मी सांगितलं तुम्हाला युनिट नंबर 1 का 2 मध्ये झालेलं आहे ना, वी कॅन सी दॅट अँड एज्युकेशन इज टू डेव्हलप राईट अंडरस्टँडिंग ऑफ द हार्मनी ऍट ऑल लेवल्स ऑफ ह्युमन बिईंग, राईट अंडरस्टँडिंग आणि राईट फिलिंग्स माणसामध्ये आणण्यासाठी, डेव्हलप म्हणजे विकसित विकसित करण्यासाठी आहे, राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज, ऑफ म्हणजे कशाचं, तर हार्मनी म्हणजे सुव्यवस्थितपणा आणण्यासाठी, ऍट ऑल लेवल्स ऑफ ह्युमन बिईंग, ऍट ऑल लेवल्स ऑफ ह्युमन बिईंग म्हणजे चार लेवल, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड नेचर. आणि ते म्हणलंय फ्रॉम सेल्फ, हे विसरतो आपण, फ्रॉम सेल्फ टू दी एंटायर एक्झिस्टन्स, टू दी एंटायर एक्झिस्टन्स म्हणजे आपण सोडून सगळं, आपण फक्त बघत असताना आपण सोडून सगळंच बघतोय, सेल्फला कोणी तिकडे डेव्हलप करण्याचा प्रयत्नच नाही करत आहे. यस, हॅलो, हॅलो, बाकीचे तसे वागतात म्हणून मी तसा वागतो, असं चाललेलं आहे सध्या, त्याच्यामुळे अडचण आहे तिकडे, आणि ती खरंच अडचण मोठी आहे, कारण की एन्व्हायरमेंट हे आपल्या सेल्फवरती कंट्रोल करत असताय, वातावरणाचा इफेक्ट, पर्यावरणाचा इफेक्ट हा बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फवरती इनडायरेक्टली होत असतोय, याचा पण विचार करा. डोंगरावरती बघा ना, चढत असताना आपण आपल्या नाकातोंडातून रक्त येतं, नाकातून येतं मला वाटतं, यस, घना फुटतो, गिर्यारोहक, यस, हॅलो, का तर प्रेशर, प्रेशर वाढतं त्या साईडला, वाढतं काय होतं बघा ना, का कमी होतं, हॅलो, म्हणून तिकडे ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन वर जायला लागते, बरोबर का? हॅलो, हा, मग एज्युकेशनचा रोल काय आहे, तर एज्युकेशन हे विकास करण्यासाठी, योग्य समज आणण्यासाठी आहे, चारही लेवलला योग्य समज आणण्यासाठी आहे, इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी आणि नेचर, नेचर म्हणजेच एक्झिस्टन्स, एक्झिस्टन्स म्हणजे काय, अस्तित्व आहे, व्हॉट इज इन रियालिटी आहे दॅट इज इन एक्झिस्टन्स, जे अस्तित्वामध्ये आहे, चुकलं आहे,
जे वास्तवात आहे त्याला अस्तित्व म्हणतोय आपण. हॅलो, ज्या गोष्टी वास्तवात आहेत त्याला अस्तित्व म्हणतोय. आज आपण स्पॅरो आहे ना, चिमणी घेतली. चिमण्या आज कमी झालेल्या आहेत, आमच्या लहानपणी जास्त होत्या. चिमण्यांचं अस्तित्व कमी होत चाललेलं आहे. एखादी चिमणी आज कधी दिसते ना, स्पॅरो म्हणतो आपण त्याला. तर काही दिवसांनी, काही वर्षानंतर आपल्याला ती चित्रात फक्त पाहायला भेटेल. येतं का लक्षात? हॅलो हॅलो. यस सर. तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या नातवांना सांगणार की आमच्या काळात चिमणी होती. ही बघा आता फोटोमध्ये, चित्रात. येतं का लक्षात? बघा. मग ह्या चारही लेवलवरती हार्मनी आली पाहिजे. जाती ज्या काही वेगवेगळ्या आहेत, झाडांच्या, माणसांच्या, पशूंच्या, पक्ष्यांच्या, ह्या जाती, जातींचं संवर्धन झालं पाहिजे, प्रिझर्वेशन झालं पाहिजे. झालं पाहिजे. हॅलो. यस. आणि ते एज्युकेशनमुळे अवेअरनेस म्हणजे जाणीव आहे. एज्युकेशन जर खरंच समजून घ्यायचं असेल तर जाणीव असली पाहिजे. अवेअरनेस, अवेअरनेसने ऍक्च्युली आपण शिकत असतोय, लक्षात घ्या. त्याच्यासाठी मराठीमध्ये मला वाटतं त्याला शब्द अवेअरनेसला जागृती आहे. जागृती, स्वतःला जाग करणं, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे ना, त्याला जाग करणं, त्याला जागृती असा शब्द आहे मराठीमध्ये. आणि इंग्लिशमध्ये अवेअरनेस म्हणतोय आपण त्याला. येस. हॅलो. संस्कार काय मग आहे ना? संस्कार इज टू डेव्हलप द बेसिक ऍक्सेप्टन्स ऑफ हार्मनी ऍट व्हेरियस लेवल्स. बेसिक ऍक्सेप्टन्स म्हणजे मूलभूत स्वीकृती. आज जशी, जसे काही व्यक्ती आहेत त्यांना त्याच पद्धतीने आपण स्वीकारलं पाहिजे. समजतंय का बघा ना? त्याला म्हणायचं बेसिक ऍक्सेप्टन्स. एखादा वाईट जरी असेल तर त्याचं शरीर वाईट नसतंय. त्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ वाईट असतोय, किंवा त्याचे बिहेवियर वाईट असतंय. येस. हॅलो हॅलो हॅलो. समजतंय का? पण आज एवढं प्रगत होऊन पण पृथ्वीवरती विचार करा, आज एखाद्याने जर गुन्हा केला आणि जर त्याला फाशी दिली गेली तर ती फाशी ही शरीराला दिली जाते. हॅलो हॅलो हॅलो. त्या शरीराला फाशी देतात आहे. ऍक्च्युली गुन्हेगार कोण आहे? तो बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ आहे. पण त्याला आपण शिक्षा देऊ नाही शकत. बॉडीच्या आतमध्ये बसलेला शिक्षा देऊ नाही शकत आहे. त्याच्यामुळे आपण शरीराला शिक्षा देतोय. आणि शरीराला शिक्षा देऊन त्या शरीरा सोबत त्या सेल्फचं पण अस्तित्व संपवतोय. हॅलो हॅलो. यस सर. एक मिनिट हा, काय मॅडमचं, मॅडमचं लेक्चर वाटतं सेकंड. हॅलो हॅलो. हां हां, मी कंटिन्यू करतो. तुम्ही आला की मी बंद करतो. ओके 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 मॅडम. हो हो. हॅलो हॅलो. हां मी कंटिन्यू करतो. तुम्ही आला की मग मला सांगा, मग मी बंद करतो. ओके. पनिशमेंट आहे ना, पनिशमेंट दिली जाते आहे ना. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर शरीराला पनिशमेंट दिली जाते आहे. पनिशमेंट ही कुणाला द्यायला पाहिजे ऍक्च्युली? हॅलो, विचार करा आता. तुम्हाला सेल्फ कळलाय, शरीर कळलंय. हॅलो. आज आज जर ते लहान मूल आहे ना घरामध्ये चुकलं तर त्याला फटके मारले जातात. मारले जातात. आणि सुरुवात आमच्या काळात होतं बरं का, ते छडी लागे छमछम आहे ना, विद्या येई घम घम. ठीक आहे, आता तो नियम बदललेला आहे. आज छडी मारल्यानंतर गुन्हा आहे त्या टीचर वरती. हॅलो. यस. हॅलो. यस सर. परिस्थिती चेंज झालेली आहे. बघा ना, काळानुसार कशा गोष्टी चेंज होतात आहे. जो नियम असतो तो नियम कालबाह्य होतो आणि नवीन नियम येतो. मग हे नियम कसे येतात ह्याचा पण अभ्यास आहे ना, त्याचा पण अभ्यास करा. बघा ना, आमच्या काळात होतं ते छडी मिळल्या लागल्याशिवाय आम्हाला अभ्यास हा येत नव्हता तो. ठीक आहे, छडी लागे छमछम आहे ना, काय बघा ना, विद्या येई घम घम. ठीक आहे, आज छडी मारल्यानंतर शाळेमध्ये त्याच्यावरती केस टाकली जाते, त्याला शिक्षा होऊ शकते त्या फॅकल्टीला. विचार करा, कारण काय आहे ह्याच? शरीराला तुम्ही पनिशमेंट देताय,
त्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्यांनी चूक केली आहे त्याला समजून सांगायला पाहिजे. येस हॅलो विचार करा. पण अजून अशी टेक्नॉलॉजी आलेली नाही आहे, असं तंत्रज्ञान आलेलं नाही बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला शिक्षा कशी करायची. हॅलो करता नाही येत आहे म्हणून मग तिकडे काय केलं जातंय शरीराला संपवलं जातंय. मग शरीराला संपवल्यानंतर ऑटोमॅटिक त्या शरीराच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे ना तो पण संपतो आणि त्याचं अस्तित्व आहे ना या पृथ्वीवरून गायब होत, थोडक्यात ते मरत. येस हॅलो बरोबर का हो? येस सर. त्याच्यामुळे पनिशमेंट लहान भाऊ असेल घरात लहान बहीण असेल तुम्ही चालू करा हे फॉलो करायला. घरामध्ये आई वडील मारत असतील तर तुम्ही सांगायला पाहिजे आहे पनिशमेंट ही शरीराला नाही होता त्या सेल्फ वरती काम केलं पाहिजे प्रत्येकाने. त्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला आहे ना त्याला आपण शिकलो व्हॅल्यू जी फॉर गायडन्स मार्गदर्शन करणं आहे बरोबर का हो? हॅलो गोष्टी अवघड आहेत थोड्याशा बरं का, पण ह्या जर समजून घेतल्या तर ऑब्व्हियसली वी कॅन डू समथिंग ग्रेट. येस एक्सलंट हॅलो 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 येस सर. मग संस्कार काय आहे तर संस्कार म्हणजे संस्कृती आहे हे पण चुकीच्या पद्धतीने घेतली जाते. ही आमची संस्कृती आहे. संस्कृती आणि परंपरा ह्या दोन्ही फरक आहे. ही आमची परंपरा आहे. मग ती कसली परंपरा काय बघा त्याच्यामध्ये लोकांचे जीव चालले तरी ती परंपरा फॉलोच करतोय आपण. येस हॅलो विचार करा ह्या गोष्टीचा. व्हॉट इज रिअली नॅचरली ऍक्सेप्टेबल टू ऑल ऑफ अस ह्याला आपण फॉलो केलं पाहिजे. पण हे इमिजिएट चेंज होणार नाही, झाला तर तो टिकत नाही. त्याच्यामुळे हे हळूहळू बदलतील गोष्टी, माहित नाही बदलतील का नाही. विषय तर आलाय आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला जो 50 मार्काचा आहे आणि एमपीएससी यूपीएससी साठी किती मार्काचा सांगितलंय का मी? किती मार्काचा आहे? 250. विषयाचं नाव थोडस वेगळं आहे. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूच्या ऐवजी इथिक्स आहे, इथिक्स प्रोफेशनल इथिक्स वगैरे असं काहीतरी असेल एक्झॅक्ट नाव. तुम्हीच पहा आणि एखाद्या सेशन मध्ये सांगा एक्झॅक्ट नाव काय आहे. ठीक आहे, आपल्या इकडे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आहे आणि तिकडे प्रोफेशनल इथिक्स असं काहीतरी आहे, मोठं आहे थोडस. ठीक आहे अवताडे मॅडम येस तर आपण कंटिन्यू करतोय 10 मिनिट त्यांचे बरं का, करूया कंटिन्यू. हॅलो आता एज्युकेशन पुरवतंय काय? एज्युकेशन प्रोव्हाइड द कमिटमेंट वचनबद्धता आहे. प्रिपरेशन म्हणजे काय? तयारी. अँड प्रॅक्टिस म्हणजे सराव. कशाचा? ऑफ लिव्हिंग इन हार्मनी, सुव्यवस्थित जगण्यामध्ये वचनबद्ध असणं. प्रिपरेशन म्हणजे तयारी आणि प्रॅक्टिस म्हणजे सराव आहे. ह्या सर्व गोष्टी शिक्षण पुरवत असते आपल्याला कुठे कुठे? इन हार्मनी. हार्मनी म्हणजे सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित होण्यासाठी. ऍट ऑल लेवल्स म्हणजे चारही लेवल्स, परत त्या चार लेवल इंडिव्हिज्युअल म्हणजे आपण, फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब, पुढचं कुठलं? सोसायटी म्हणजे समाज आणि नेचर म्हणजे निसर्ग आहे. मग प्रिपरेशन मध्ये काय काय येत आहे? तयारी कशाची करायची आहे? प्रिपरेशन इन्क्लुड्स, इन्क्लुड्स म्हणजे समाविष्ट असणे आहे. प्रिपरेशन मध्ये काय काय येत आहे? लर्निंग द स्किल्स, आपले कौशल्य काय आहेत हे शिकणं आहे. अँड टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान फॉर लिव्हिंग इन हार्मनी. मग आज जे काही आपण टेक्नॉलॉजी शिकतोय, जी काही कौशल्य वेगवेगळी शिकतोय ना, ती सगळी कौशल्य हे हार्मनी आणण्यासाठी शिकायचं आहे. लक्षात घ्या, सुव्यवस्थित व्यवस्था आणण्यासाठी करायचं आहे. आजच्या व्यवस्था ज्या काय आहेत त्या नुसत्याच व्यवस्था आहेत, त्या सु नाही येत आहे, सुव्यवस्था नाही येत आहे, हार्मनी मध्ये नाही येत. नुसतंच ते ह्युमन ऑर्डर म्हणतोय आपण त्यांना, मानवी व्यवस्था आहे. मानवी व्यवस्था म्हणजे काय बघा ना, कळलं का ते मानवी व्यवस्था काय तरी
मानवी व्यवस्था आहे ना, ह्युमन ऑर्डर्स म्हणजे मानवी व्यवस्था, ठीक आहे. तो व्यवस्था जो शब्द आहे मराठीमध्ये त्याला सु लावल्यानंतर ते सुव्यवस्था होते. सुव्यवस्था म्हणजे हार्मनी. मग ते सुव्यवस्थित आणण्यासाठी ऍक्च्युली आपण काय करायचं आहे, शिकलं पाहिजे, वेगवेगळे कौशल्य शिकले पाहिजेत आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान शिकले पाहिजेत. म्हणून इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी मध्ये बऱ्याच अपॉर्च्युनिटी असण्याचं कारण काय, तर वी आर लर्निंग दी स्किल्स. हॅलो, आपण कौशल्य शिकणार आहे 4 वर्षात, येस, आणि टेक्नॉलॉजी पण शिकणार आहे, तंत्रज्ञान म्हणजे काय. मग असे जर उद्या गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा पब्लिक सेक्टरमध्ये जर गेले विद्यार्थी म्हणा किंवा कॅन्डिडेट्स म्हणू आपण, तर त्यांना बराच तिकडे वाव असणार आहे. असणार आहे. येस सर. आज न्याय व्यवस्थेमध्ये किती केसेस पेंडिंग आहेत असं काही ऑनलाईन आहे का सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन, बघा तिकडे आहे. आज जसं ऍडमिशन व्हायसाठी सॉफ्टवेअर थ्रू तुमचं ऍडमिशन झालं, तिकडे डीटी च्या माध्यमातून तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, स्वतःचे मार्क भरले आणि त्याच्यानुसार ते मेरिट नंबर आला, तुमचा नंबर लागला, कुठल्या कॉलेजला पाहिजे होते ते प्रेफरन्सेस वगैरे दिले, बरोबर का, सगळं ऑनलाईन झालेलं आहे. येस. हॅलो. येस सर. मग हे त्या न्याय व्यवस्थेमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये असे काही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत काय, मला तर अजून कुठं तसं आढळत नाही, असतील तर मला सांगा. येतंय का लक्षात, बघा टेक्नॉलॉजीचा वापर जर झाला त्या सर्व व्यवस्थांमध्ये, त्याच्यासाठी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी यूपीएससी थ्रू आतमध्ये घेतलं जातं. ऍक्च्युली तो मोठा आहे, समजलं का. ऑल आवर लिव्हिंग, बघा ना आपलं जगणं म्हणजे काय, आवर लिव्हिंग इज अन एक्सप्रेशन ऑफ आवर संस्कार. आपण जे जगत असतोय ते आपली संस्कृती असते, लक्षात घ्या. पण आपल्याला सांगितलं जात ही आमची संस्कृती ना, असं जगा. हॅलो 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 हॅलो. येस सर. संस्कृतीनुसार जगलं पाहिजे का आपल्या जगण्याला संस्कृती म्हणलं पाहिजे. हॅलो, विचार करा. आपण जसं जगतोय त्याला संस्कृती म्हणलं पाहिजे का संस्कृती अशी आहे म्हणून तसं जगलं पाहिजे. अजून एक एक्झाम्पल देतो, आपल्यामुळे सिस्टम आहे, सिस्टममुळे आपण आहेत, विचार करा. मग सिस्टम नुसार आपण वागायला पाहिजे का आपल्यानुसार सिस्टम बदलली गेली पाहिजे आणि चांगले बदल घडले पाहिजेत. हॅलो, ह्याचा पण विचार करा. हॅलो. येस. हॅलो. येस ऑर नो. येस ऑर नो. माहित नाही, कळलं का नाही, माहित नाही. ठीक आहे, जाऊया आपण पुढे. एज्युकेशन म्हणजे डेव्हलपिंग राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग्स. शॉर्ट मध्ये आता इकडे काय काय बघितलं आपण. संस्कार म्हणजे काय, तर कमिटमेंट आहे, वचनबद्धता आहे ना. प्रिपरेशन म्हणजे तयारी आहे ना. प्रॅक्टिस म्हणजे सराव ऑफ राईट लिव्हिंग, म्हणजे योग्य जगण्याचा. आणि प्रिपरेशन हे पाहिलं आपण, प्रिपरेशन इन्क्लूड्स लर्निंग राईट स्किल्स अँड टेक्नॉलॉजी. आता इकडे सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट येतोय, डेव्हलपमेंट ऑफ द कॉम्पिटन्स टू लिव्ह विथ डेफिनेट ह्युमन कॉन्डक्ट. डेव्हलपमेंट ऑफ कॉम्पिटन्स म्हणजे आपल्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्यांचा विकास करणं. टू लिव्ह म्हणजे तसं जगणं आहे, कसं, विथ डेफिनेट ह्युमन कॉन्डक्ट. डेफिनेट म्हणजे निश्चित, ह्युमन म्हणजे मानवी, कॉन्डक्ट म्हणजे व्यवहार. डेफिनेट ह्युमन कॉन्डक्ट म्हणजे मानवी व्यवहार. डिसिप्लिन पुढचा शब्द महत्वाचा आहे. वाक्य काय बघा ना, 4 शब्द आहेत. डिसिप्लिन टू सेल्फ डिसिप्लिन, काय फरक आहे दोन्ही. हॅलो. डिसिप्लिन टू सेल्फ डिसिप्लिन. हॅलो. डिसिप्लिन म्हणजे शिस्त आहे, सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय हो. बॉडीच्या आतमध्ये बसलेल्याला शिस्त लावणे त्याला म्हणायचं सेल्फ डिसिप्लिन. हॅलो हॅलो. जनरली शरीराला शिस्त लावली जाते सगळीकडे. येस. हॅलो. त्याचं कारण काय आहे, शरीराला शिस्त लागल्यानंतर ऍटोमॅटिक त्या सेल्फला कशी शिस्त लावणार, कुठेच नाही अजून ह्याचा अभ्यास. बॉडीच्या आतमध्ये बसलेल्याला शिस्त कशी लावायची आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अप्लाय म्हणूया आपण सेल्फ डिसिप्लिन. दरवाजा लावा.
बरोबर का? चलो डिसिप्लिन, सेल्फ डिसिप्लिन गरजेची आहे का? पहिली महत्वाची गोष्ट शिस्त पाहिजे का? हॅलो, शिस्त असावी का नसावी? हॅलो, हा शिस्त असावी का नसावी? तर एकच विद्यार्थिनीनी म्हणलेलं शिस्त असावी आहे, बाकीच्यांना असं वाटतंय की शिस्त नसावी आहे. खरं शिक्षण हे शिस्तीत होत असतं, लक्षात घ्या. जेवढं जास्त डिसिप्लिन असेल तेवढं माणूस शिकत असतंय, बरोबर का? हॅलो, यस सर. याचा विचार करा, आपण जास्त एक्झाम्पल्स घेत नाहीये बरं का. वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळे बरेच एक्झाम्पल्स आहेत, ते आपण जाणून बुजून घेत नाहीये तिकडे, नाहीतर अडचण होते. येतं का लक्षात? बघा, म्हणून आपण जास्त एक्झाम्पल्स असे धर्माचे किंवा जातीचे किंवा असे न घेता आपण जनरल बोलतोय. समजतंय का? जनरली समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. यस, हॅलो, यस सर. मग अडचण कशी आहे की शिस्त जर मी म्हणलं ना एका रांगेतून चला, मग तिथे असं वाटण्याची शक्यता आहे की एकाच रांगेतून का चालायचं. ठीक आहे, त्रास होतो आहे ना सेल्फला, त्याला वाटतं की ही गुलामगिरी आहे. मग ह्याला गुलामगिरी म्हणायचं का नाही हे माहित नाही मला. अडचण कशी आहे की एका रांगेतून जात असताना त्याच्यामध्ये काही व्यक्ती प्रवृत्ती वृत्ती अशा असणार आहेत की त्यांचा सेल्फ हा कंट्रोल मध्ये नसणार आहे. हॅलो हॅलो हॅलो, म्हणून ऍक्च्युली ते आहे ना एका रांगेतून चला, एका रांगेत बसाय, डिसिप्लिन फॉलो कराय. म्हणजे शरीराला डिसिप्लिन लावण्याचे प्रयत्न आहेत जास्त आहे. मी काय म्हणतोय आता समजून घ्या ना, ज्या वेळेस सेल्फ डिसिप्लिन होईल आहे, प्रत्येक बॉडीच्या आतमध्ये बसलेल्याला सेल्फला डिसिप्लिन भेटेल. रांगेत बसायची गरज आहे का नाही मला माहित नाही. हॅलो, यस यस, जर आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेले जर सेल्फ डिसिप्लिन झाले तर काय गरज आहे का हो रांगेत एका बसायची. हॅलो, विचार करा, त्या सेल्फला तेवढी अवेअरनेस असणार आहे, जागृत असणार आहे तो आहे. नॅचरली ऍक्सेप्टेबल गोष्टी काय आहेत हे कळणार आहेत त्याला, कळणार आहेत. हॅलो, मग तिकडे डिसिप्लिन पाहिजे का सेल्फ डिसिप्लिन पाहिजे? ह्याच्यामध्ये आपण सेल्फ डिसिप्लिनला जास्त महत्व दिलं पाहिजे. आणि जर सेल्फ डिसिप्लिनला महत्व दिलं जात नसेल तर मग 100% तिकडे डिसिप्लिन असणार आहे जी दुसऱ्यांनी लावली जाणार आहे ना, आपल्याला ते फॉलो करणार आहे. यस, करावं लागणार आहे. हॅलो, विचार करा, दोन्हीत फरक आहे. आणि डिसिप्लिन ही शरीरालाच लावली जाते, सेल्फला कशी लावायची तर शरीराच्या, जसं मगाशी मी सांगितलंय ना, गुन्हा झाला गुन्हेगाराला फाशी दिली जाते, फाशी देत असताना पनिशमेंट ही शरीराला करतात आणि सेल्फला, सेल्फ जातो मग पहिल्यांदा शरीराला. बघा ना, सेल्फ आणि शरीर दोघं पण जातात. तसं इकडे डिसिप्लिन लावत असताना शरीराला लावली जाते जेणेकरून आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याला पण ती लागावी. येतंय का लक्षात? त्याच्यामुळे दोन्ही पण कधी कधी महत्वाचं वाटतंय ना. गोष्टी एकच आहेत, लक्षात घ्या. पॉझिटिव्ह तिकडे आपण दोन बघतोय, अँटोनिम्स अँड सिनोनिम्स म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. अँटोनिम्स म्हणजे काय हो? हॅलो, विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द. सिनोनिम्स म्हणजे समानार्थाचा शब्द आहे. आणि हे सगळं तयार कोणी केलंय? माणसाने तयार केलेलं आहे. यस, आणि त्याला अर्थ कुणी लावलेले आहेत? माणसांनीच लावलेत. प्राण्या पक्ष्यांमध्ये वनस्पतींमध्ये ह्या गोष्टी आहेत का? हॅलो हॅलो, विचार करा. नो सर. कडुनिंबाचं झाड ऑक्सिजन जर देत असेल, देतं का नाही माहित नाही मला बरं का, आपण सायन्स मध्ये शिकलो ते. कडुनिंबाचं झाड जर ऑक्सिजन देत असेल तर ते चांगलं कोण आहे वाईट कोण आहे असा दुजाभाव नाही करत.
दोघांना ऑक्सिजन देतं, भले तुम्ही त्याला तोडायला गेला असाल त्या झाडाला. यस हॅलो. कुराड घेऊन जरी गेला असाल, झाड जिवंत असेल, वाळलेलं नसेल, तरी पण ते काय करतंय, ऑक्सिजन देतंय. नाही आता तुम्ही मला तोडायला आलाय, ऑक्सिजन बंद केलाय मी द्यायचा, असं झालंय का? ठीक आहे, माणूस तसा करू शकेल. हॅलो, विचार करा, बुद्धीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी. ऑब्सेशन फॉर प्रॉफिट, लाभ उन्माद आहे. ऑब्सेशन फॉर कन्झम्पशन, तीन आठवतात का बघा ना, ऑब्सेशन फॉर कन्झम्पशन, कन्झम्पशनचा ऑब्सेशन फॉर कन्झम्पशन कसला उन्माद, विसरलं ते बघा ना, हिंदी शब्द. तिसरं जे होतं ऑब्सेशन फॉर सेन्शुअल प्लेजर आहे ना, काम उन्माद. आणि ऑब्सेशन फॉर कन्झम्पशन विसरला शब्द, हिंदी विसरला. कोणाला आहे का लक्षात, काम उन्माद, लाभ उन्माद आणि कन्झम्पशनचा आता येत नाही माझ्या लक्षात, सॉरी. ठीक आहे, मग सेल्फ डिसिप्लिन बघा ना काय. मग दोन्ही गरजेचं आहे, सध्या दोन्ही गरजेचं आहे. सेल्फ डिसिप्लिन, पृथ्वीवरची सगळी माणसं झाली आहे मानव झाल्यानंतर मग ते सेल्फ डिसिप्लिन समजूया, पण आज पृथ्वीवरती सगळेच माणसं नाही येत आहे ना, त्या माणसांसोबत माणसांच्या वेशामध्ये जनावर सुद्धा वावरतात आहेत. यस हॅलो. मग त्यांच्यासाठी सेल्फ डिसिप्लिन जर घेऊन गेलो आपण तर ते ऐकतील का नाही माहित नाही, म्हणून तिकडे डिसिप्लिन आहे ना, पोलीस व्यवस्था. समजतं का बघा, म्हणून हे आहे पुढचं जे आहे ना, राईट अंडरस्टँडिंग. आता इकडे बरं का, राईट अंडरस्टँडिंग म्हणजे योग्य समज काय आहे ना, त्याच्यासाठी इकडे दिलंय ना विजडम. विजडम म्हणजे शहाणपण. आता दोन शब्द समजून घेऊया आपण, आहे विजडम म्हणजे शहाणपण आणि दुसरा एक शब्द आहे क्लेवर म्हणजे हुशार. विजडम म्हणजे शहाणपण, क्लेवर म्हणजे हुशार. दोन्ही पैकी कोणाला जास्त व्हॅल्यू असणार हो? हॅलो हॅलो. क्लेवर म्हणजे हुशार आणि विजडम म्हणजे शहाणपण, शहाणा माणूस. कोणाला जास्त किंमत असणार? क्लेवर. क्लेवर आहे ना, मला सगळ्या डिव्हिजन मधून हेच आन्सर भेटला ना, क्लेवर. उत्तर हे माझ्या दृष्टिकोनातून, तुमचं माहित नाही मला, ह्याचा अभ्यास करा, परत व्हेरीफाय करा, व्हॅलिडेट करा. शहाणपणाला जास्त किंमत आहे ना हुशारीपेक्षा. ते शहाणं काय आहे ना, शहाणं होणं काय आहे, त्याला वाईज म्हणतो आपण. वाईज म्हणजे काय हो? वाईज, वाईज म्हणजे शहाणा. शहाणा आहे ना, वाईज. त्या वाईज ह्या शब्दावरून विजडम हा शब्द आला ना, शहाणपण. सगळेच हुशार विद्यार्थी हे शहाणे असतात का? माहित नाही. सगळे ढ विद्यार्थी हे वेडे असतात का? माहित नाही. ढ विद्यार्थी हे शहाणे असू शकतात, हुशार विद्यार्थी पण शहाणे असू शकतात. शहाणं काय आहे हे समजून घ्या, विजडम काय समजून घ्या. समजतंय का? हॅलो. आपण हुशार आणि येस सर, हुशार आणि ढ विद्यार्थी किंवा कमी हुशार विद्यार्थी असं वर्गीकरण करतो, क्लासिफिकेशन करतो, हे चुकीचं आहे. हुशार विद्यार्थ्यांची कॉम्पिटन्सी अभ्यासामध्ये कमी असू शकेल, माहित नाही मला आता बघा, बाकीच्या गोष्टीत ते हुशार असू शकतात. हुशार बद्दलच जर विचार करायचा झाला असेल तर, फक्त अभ्यासामध्ये ते हुशार नाहीयेत. हॅलो हॅलो. यस मग शहाणे विद्यार्थी, शहाणे विद्यार्थी हे हुशार पण विद्यार्थी शहाणे असू शकतात आणि ढ विद्यार्थी किंवा कमी हुशार विद्यार्थी पण शहाणे असू शकतात. शहाणा असणं महत्वाचं आहे. हॅलो. विजडम अभ्यास करायचा बरं का. मी जे सांगतोय ते हे सगळंच खरं आहे का नाही मला माहित नाही, पण मला माझ्या जे काही 35-36 वर्षामध्ये मी जे काही एक्सपिरियन्स केलेलं आहे तो एक्सपिरियन्स मी तुमच्या समोर ह्या विषयातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. यस हॅलो. ठीक आहे, घरामध्ये चर्चा मी कधीपासून सांगतोय माहित नाही मला. विषय संपत आला आपला, शेवटचं चॅप्टर आहे नेचर, ते संपलं की आपला विषय संपेल.
घरामध्ये ह्या विषयाची चर्चा व्हायला पाहिजे. इफ रिअली यू वॉन्ट टू मेंटेन हार्मनी इन दी फॅमिली, मग सोसायटी, समाज अँड नेचर. सो राईट अंडरस्टँडिंग म्हणजे काय? दॅट इज विजडम, शहाणपण आहे ते. ऑर किंवा आहे ना, क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता आहे ना अबाउट व्हॉट टू डू, आहे नेमकं करायचं काय आहे, ह्याचं शहाणपण आणि ह्याची स्पष्टता म्हणजेच योग्य समज. नेमकं करायचं काय आहे आणि जे काय करायचं आहे आयुष्यामध्ये ते अकॉर्डिंग टू नॅचरल ऍक्सेप्टन्स असलं पाहिजे. नैसर्गिक स्वीकृतीनुसारच आपण गोष्टी केल्या पाहिजेत. यस, हॅलो. आज चांगलं काय वाईट काय आहे ना इकडे न पाहता, ना योग्य काय अयोग्य काय हे पण न करता, व्हॉट इज रिअली नॅचरली ऍक्सेप्टेबल टू ऑल ऑफ अस, सर्वांसाठी नॅचरली ऍक्सेप्टेबल गोष्टी काय आहेत त्या करणं म्हणजे राईट अंडरस्टँडिंग इन वनसेल्फ, फॅमिली, सोसायटी आणि नेचर. ह्या चारच गोष्टी आहेत लक्षात घ्या. ह्या चार गोष्टींवरच आयुष्यभर काम करायचं आहे. वनसेल्फ म्हणजे आपण स्वतः, फॅमिली म्हणजे आपलं कुटुंब, सोसायटी म्हणजे समाज आणि नेचर म्हणजे निसर्ग आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं जर काय करायचं असेल तर दुसऱ्या ग्रहावर जायला लागेल आपल्याला. येस, हॅलो हॅलो. सेल्फ सेल्फ फॅमिली सोसायटी अँड नेचर एवढ्याच आहे आपण. ह्याच्या जर पुढे काय जायचं असेल त्याला स्पेस म्हणतोय आपण. त्याचा युनिट नंबर 4 मध्ये स्टडी करणार आहे. स्पेस, अंतरिक्ष. येतं का लक्षात बघा. सेकंड इज राईट फिलिंग, योग्य भावना आहे. कपॅसिटी टू लिव्ह इन रिलेशनशिप, नाते संबंधामध्ये जगण्याच्या भावना म्हणजे राईट फिलिंग, योग्य समज. आज नाते संबंधामध्ये न जगता मी एकटाच जगतोय, मी एकटाच जगू शकतोय असं जगणं हे चुकीचं जगणं आहे. कपॅसिटी म्हणजे क्षमता आणायची आपल्या स्वतःमध्ये. टू लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नाते संबंधामध्ये जगण्याची क्षमता आपल्यामध्ये आणायची आहे. आणि ती जर आणायची असेल तर योग्य फिलिंग्सनी येणार आहेत. त्या योग्य फिलिंग्स ह्या 9 आपण पाहिल्या. टी फॉर ट्रस्ट, आर फॉर रिस्पेक्ट, ए फॉर अफेक्शन, सी फॉर केअर, जी फॉर गायडन्स, आर फॉर रेव्हरन्स, जी ग्लोरी, जी ग्रॅटिट्यूड अँड एल लव्ह. ह्या राईट फिलिंग्स आहेत. म्हणजे नातेसंबंधामध्ये जगण्याची क्षमता आपण आणायची. आज भाऊ भाऊ भांडतात आहेत जमिनीच्या तुकड्यासाठी, दोन राज्य भांडतात आहेत जमिनीच्या तुकड्यासाठी, दोन देश भांडतात आहेत जमिनीच्या तुकड्यासाठी. तुकड्यासाठी, हॅलो. किंवा आपल्या इगोनसाठी म्हणूया आपण. दोन देशामध्ये भांडणं इगोनसाठी. मला वाटतं धनराज घाडगे म्हणून आहेत, डिव्हिजन सी मधले विद्यार्थी आहेत. त्यांनी एक पोस्ट टाकली आहे, त्या पोस्टचा वाचली का ती? हॅलो, युद्धाबद्दलची पोस्ट आहे ती. हॅलो हॅलो हॅलो. यस सर. काय अर्थ कळला, कोण सांगेल का? युद्ध जे होतंय ते युथ मध्ये होतंय. युथ मध्ये, युथ म्हणजे तरुणांमध्ये युद्ध होतंय. जे एकमेकांना ओळखत नाहीयेत. बरंच काय आहे तिकडे, माझं आता लक्षात नाही येणार ते वाक्य. एकमेकांना ओळखत नाहीयेत तरी पण एकमेकांना मारतात आहेत. मारतात आहेत. हॅलो. युद्ध जे होतंय विचार करा, ते तरुणांमध्ये होतंय. तिकडे तिकडच्या साईडला पण तरुण आहेत, तिकडच्या पण साईडला तरुण आहेत. ते तरुण एकमेकांना मारतात आहेत. विशेष म्हणजे एकमेकांना ओळखत पण नाहीयेत ते, तरी पण एकमेकांना मारतात आहेत. आणि पुढचं जे वाक्य आहे, हे घडवून आणणारे जे कोण ओल्ड पर्सन्स आहेत, म्हणजे ओल्ड व्यक्ती, म्हाताऱ्या व्यक्ती आहेत, त्या म्हाताऱ्या व्यक्ती एकमेकांना ओळखतात आहेत वाटतं, असं काहीतरी आहे. आणि एकमेकांना मारत नाहीयेत. हॅलो, विचार करा, विचार करा. युद्ध जे होतंय त्यात निष्पाप माणसं मारली जातात आहेत. युद्ध जर झालं दोन देशांमध्ये तर ते राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्रपती मेले पाहिजेत. येतंय का लक्षात? काय चुकलं असेल तर बघा ना, विचार करायचा खोलात जाऊन. माफी मागत, ठीक आहे, सगळ्या जगाची तुमची. बरोबर का चुकलं माझं काय? बघा ना, तसा अर्थ निघला त्यातून. मला ते आवडलं बरं का पोस्ट, म्हणून मी टाकली आपल्या किनो स्टुडंट वरती. चुकीचं आहे का योग्य आहे ते तुम्ही ठरवा. युद्धामध्ये तरुणांमध्ये युद्ध होत आहे. तरुण एकमेकांना ओळखत नाहीयेत, पलीकडचे, इकडचे, तिकडचे.
एकमेकांना मारतात आहेत, मरतात आहेत, आणि इकडं मात्र ते ज्यांनी युद्ध ज्यांना युद्ध पाहिजे आहे ते जिवंत आहेत. ठीक आहे. आणि ते काय कर ते एकमेकांना ओळखतात आहेत, तरी पण ते एकमेक मरत नाहीयेत, एकमेकांना मारत नाहीयेत. मरणार कोण आहे? सोल्जर आहे, तरुण. यस यस ऑर नो? यस यस सर. आणि युद्धाने कुठल्याच देशाचं चांगलं झालेलं नाहीये, लक्षात घ्या. आणि त्या युद्धाचा परिणाम प्रभाव हा पूर्ण पृथ्वीवर होत असतोय, सगळ्या देशांवर त्याचं संकट येत असतंय. का? तर सगळे देश एकमेकांमध्ये एक्सचेंजच्या माध्यमातून देवाणघेवाण करत असतात. फॉर एक्झाम्पल, गल्फ कंट्रीज कडून जर आपल्याला बॅरल येत असतील कशाचे, पेट्रोलचे, तर भारत पण त्यांना काहीतरी देत असतोय. येस, विचार करा, त्याला एक्सचेंज म्हणतोय आपण. येस येस सर. मग राईट फिलिंग म्हणजे काय, की नाते संबंधामध्ये जगण्याची ऍबिलिटी, क्षमता आपल्यामध्ये आली पाहिजे. जर आज दोन देशांमध्ये युद्ध होत असेल तर त्यांना जर कळलं की आपण नाते संबंधामध्ये जगायला पाहिजे तर हे युद्ध होणार नाही, भांडणं आज भावाभावामध्ये होणार नाहीत, दोन शेजाऱ्यांमध्ये होणार नाहीत, दोन समाजांमध्ये होणार नाहीत, अजून कुठे होणार नाहीत, दोन देशांमध्ये होणार नाहीत, दोन राज्यांमध्ये होणार नाहीत. आता दोन पृथ्व्या आहेत का नाही माहित नाहीत. ठीक आहे. जर उद्या दोन पृथ्व्या असतील तर त्या दोन पृथ्व्यांमध्ये पण भविष्यात होईल, ते पण नाही होणार. जर आपल्याला कळलं की हे UHV काय, कळलं किंवा हे काय, बघा ना आपण जे काय समजून घेतो हे कळलं, राईट अंडरस्टँडिंग जर आली, राईट फिलिंग जर आल्या, तर दोन पृथ्व्यांमध्ये किंवा दोन ग्रहांमध्ये सुद्धा भांडणं होणार नाहीत. आज म्हणतात तिकडे UFO अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स आहेत म्हणतात, एलियन्स वगैरे आहेत म्हणतात. माहित नाही आपल्याला आहेत का नाहीत. आणि त्यांनी जर आक्रमण केलं पृथ्वीवरती तर पृथ्वी जागेवरती नष्ट होण्यासाठी वेळ लागणार नाही. येस हॅलो. त्यांच्याकडे ते आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहेत, असे एक थेअरी आहे बरं का, थेअरी आहे, त्याला कॉन्स्पिरसी थेअरीज म्हणतात. कॉन्स्पिरसी म्हणजे नुसतं बोलण्याने तयार झालेल्या थेअऱ्या, आणि ते लोक मान्य, प्री कंडिशनिंग आहे ना, मोठ्या प्रमाणावरती फॉलो करून आपण पुढे जात असतोय. अशी एक थेअरी आहे की एलियन्स जो सुपर ह्युमन बीइंग आहे ऍक्च्युली, तो एलियन्स आणि माकड हे एकत्र आले आणि त्यातून मानव तयार झाला, ही एक थेअरी आहे. ह्याला कॉन्स्पिरसी थेअरीज म्हणतात. कॉन्स्पिरसी थेअरीज ह्या खऱ्या आहेत का खोट्या आहेत ह्याच्यावरती शास्त्रज्ञ अभ्यास करतात आहेत. हॅलो हॅलो. येस. सगळ्यात पहिलं पाऊल चंद्रावरती टाकणारा नील आर्मस्ट्रॉंग, बरोबर का? हॅलो हॅलो. तेच आहेत का? हॅलो. येस. त्याच्याबद्दल पण एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे. ज्यावेळेस ते गेले त्यांचा झेंडा फडकलेला दाखवलेला असा बरेच काही व्हिडिओज आणि फोटोज तुम्हाला सापडतील. मग चंद्रावरती वातावरण आहे का, हवा आहे का, असेल तर ते झेंडा कसा फडकला, मग खरंच ते गेलते काय, येतं का लक्षात? बघा, पहिलं पाऊल हे अमेरिकेने टाकलं, अमेरिकेचा झेंडा फडकला गेला तिकडे, येतं का लक्षात? बघा. कॉन्स्पिरसी थिअरीज मध्ये मोडत ते आहे ना. कॉन्स्पिरसी थिअरीज म्हणजे नुसत्या बोलण्यावरतून गोष्टी खऱ्या असल्यासारखं भासवणं आणि अख्ख्या जगाला सांगणं, येतं का लक्षात? हॅलो हॅलो. त्याचा पण अभ्यास आहे, खोलामध्ये जाऊन करा आहे ना, कशा कशाचा अभ्यास करणार बघा. कॉन्स्पिरसी थिअरीज. येस येस. हॅलो हॅलो. तिसरा जो पॉइंट आहे, राईट स्किल्स फॉर प्रॉस्पेरिटी आहे. समृद्धी जर आणायची असेल तर योग्य कौशल्य आपल्यापाशी पाहिजेत. द कपॅसिटी टू आयडेंटिफाय द नीड ऑफ फिजिकल फॅसिलिटीज, भौतिक सुविधांच्या गरजा आहे ना त्या ओळखणं, आणि त्यांची क्षमता आपल्यामध्ये, त्या ओळखण्याची क्षमता आहे ना, किती आपल्याला फिजिकल फॅसिलिटी लागणार आहेत, माझ्या गरजा किती आहेत, माझ्या कुटुंबाच्या गरजा किती आहेत, माझ्या समाजाच्या गरजा किती आहेत, माझ्या देशाच्या गरजा किती आहेत, ह्या पृथ्वीच्या गरजा किती आहेत, हे कळलं पाहिजे. त्याला त्याच्यात तसे स्किल्स आपल्यामध्ये आले पाहिजेत, राईट स्किल्स. स्किल्स अँड प्रॅक्टिस, कौशल्य आणि सराव आहे फॉर द सस्टेनेबल प्रोडक्शन ऑफ मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड आहे. जर समजा माझ्यामध्ये, माझ्यापाशी जर फिजिकल फॅसिलिटीज नसतील, भौतिक सुविधा नसतील, देन आय शुड सपोज टू प्रोड्यूस इट, मला निर्माण करता यायला पाहिजेत.
येतं का लक्षात? बघा ना, की मी भांडून दुसऱ्याचे घ्यायला पाहिजेत. हॅलो, माझ्यापाशी नाहीत मग मी काय करतोय, समोरच्यापाशी आहेत, त्याच्याशी भांडतोय मी, त्याच्या फिजिकल फॅसिलिटीज मला मिळल्या पाहिजेत म्हणून मी भांडत बसलोय. वाय? बिकॉज आय डोंट हॅव दी कॉम्पिटन्सी, माझ्यामध्ये ती क्षमता नाहीये, आय कॅनॉट प्रोड्यूस दी फिजिकल फॅसिलिटीज. येस, हॅलो हॅलो, येतंय का लक्षात? आज दोन देश भांडत आहेत कशासाठी? कॉम्पिटन्सी नाहीये त्यांच्यामध्ये. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये एक छोटासा बरं का, त्या नकाशाचा अभ्यास करता का बघा ना, त्या नकाशामध्ये आझाद काश्मीर म्हणून एक भाग आहे ना, तो पाकिस्तानचा ना काश्मीरचा आहे, ते हाय कोणाचं कोणालाच नाही माहीत. पाकिस्तान पण तिथे जाऊ नाही शकत. आणि बघा वेगळाच देश छोटासा तयार झालाय का बघा, ह्याचा अभ्यास करून मला सांगा पुढच्या सेशनमध्ये. ओके, येस, हॅलो हॅलो, येस सर. तर इकडे आपला पहिला डायमेन्शन संपला, तो म्हणजे कुठला होता, एज्युकेशन संस्कार किती मोठा रोल आहे समजून घ्या. सेकंड जो आहे तो हेल्थ अँड सेल्फ रेग्युलेशन आहे, हे आपण युनिट नंबर 2 मध्ये मला वाटतं पाहिलेलं आहे. वी हॅड डिस्कस्ड आहे ना धिस लेंथ अर्लियर, लेंथ ऍट लेंथ म्हणजे विस्तारानं असं अर्थ घेऊया तिकडे, अर्लियर म्हणजे पूर्वीच. सेल्फ हे सांगितलं मी, सेल्फ रेग्युलेशन म्हणजे काय, स्वतःचं स्वतःवरती नियमन, स्वतःचं स्वतःवरती कंट्रोल, त्याच्यासाठी तीन रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत सेल्फच्या, आहे नर्चरिंग बॉडी, प्रोटेक्टिंग आवर बॉडी अँड राईट युटिलायझिंग आवर ओन बॉडी. मग तेच सांगितलंय, सेल्फ रेग्युलेशन इज द फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द बॉडी फॉर नर्चरिंग प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. कंटिन्यू करू का मी? झालं ना काम? परत मग माझं मॅडम, परत तुम्हाला कधी पाहिजे असेल तर मी संपवतोय सिलेबस. कुठपर्यंत आलो बघा, काय सेल्फ कळलं का, सेल्फ रेग्युलेशन? येस, हॅलो हॅलो, सेल्फ रेग्युलेशन बद्दल काय अडचण? बॉडीच्या प्रती सेल्फच्या तीन जबाबदाऱ्या आहेत, शरीराच्या प्रती बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फच्या तीन जबाबदाऱ्या आहेत, आपल्या बॉडीचं पालन पोषण करणं, आपल्या बॉडीचं संरक्षण करणं, आपल्या बॉडीचं योग्य वापर करणं, राईट युटिलायझिंग आवर ओन बॉडी, हे म्हणजे सेल्फ रेग्युलेशन आहे. आणि ह्या जर तीन गोष्टी केल्या तर आपण कमीत कमी आजारी पडू. विचार करा ह्याचा खोलात जाऊन. हॅलो, येस, आपण जर व्यवस्थित खाल्लं, आपण जर व्यवस्थित व्यायाम केला, योगा केला, व्यवस्थित बॉडीचं काळजी घेतली तर आपण आजारी कमी पडणार आहोत, बरोबर का? म्हणून तिकडे हेल्थ आणि सेल्फ रेग्युलेशन हे एकत्रित आलेले आहेत दोन शब्द. दिस इज द सेकंड डायमेन्शन ऑफ ह्युमन ऑर्डर, मानवी व्यवस्थेचा हा दुसरा पैलू आहे, आयाम आहे. हेल्थ ऑफ द बॉडी इज इंडिकेटेड बाय द फॅक्ट दॅट इट इज एबल टू ऍक्ट अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द सेल्फ. बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे तो सूचना करतोय बॉडीला, आणि त्या सूचनांचं पालन बॉडी जर करत असेल तर हेल्दी बॉडी, हे आपण शिकलं. आज कसं आहे, सेल्फला काहीतरी वेगळंच वाटतंय, बॉडी काहीतरी तिसरंच करते, मग तसल्या ह्याला आपण शिकलो एक शब्द होता, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. येस, सायको म्हणजे मानसिक, रिलेटेड टू माइंड आहे, सोमॅटिक म्हणजे रिलेटेड टू बॉडी. समजतंय का बघा? येस, हॅलो, म्हणजे जर सेल्फचं जर बॉडी ऐकत नसेल तर बघा, हा हा रोग आहे ना भविष्यामध्ये सगळ्यांमध्ये सापडणार आहे आपल्याला, आहे आणि दिसणार पण आहे, तुम्हाला जाणवेल पण तो आहे. जे आपलं सेल्फ सांगतोय त्यानुसार जर बॉडी वागत असेल तर नो इश्यूज, काय आपल्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. जर आपला सेल्फ काहीतरी सांगतोय आणि बॉडी त्या पद्धतीने कामच नाही करत आहे तर त्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणायचं. हॅलो, समजतंय का? हेल्दी बॉडी नाही ती. हॅलो हॅलो, ते सेल्फ म्हणजे माइंड नाहीये, लक्षात घ्या, म्हणजे मनासारखं वागायचं तसं नाही अर्थ तो आहे ना. सेल्फ म्हणजे स्पिरिट सोल आहे, ज्याच्यामुळे बॉडी आपल्या ह्युमन बिईंगचं अस्तित्व आहे, त्याला सोल सोल म्हणू आपण. समजतंय का? जाऊया पुढे, सेकंड डायमेन्शन, थर्ड रिस्पॉन्स आहे ना. येस, नो, येस, येस सर. प्रोडक्शन वर्क आहे ना, दिस इज द थर्ड डायमेन्शन आहे.
तिसरा पैलू तिसरा आयाम कशाचा ऑफ ह्युमन ऑर्डरचा मानवी व्यवस्थेचा प्रोडक्शन म्हणजे काय आणि वर्क म्हणजे काय हे डिटेलमध्ये आपण समजून घेण्याच्या आधी आपण जे शिकलो बारावी पर्यंत आहे ना वर्क इज इक्वल टू काय असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हॅलो यस यस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अर्थ समजून घेऊ आधी एक ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट इकडून ह्याला एफ अमाऊंटचा फोर्स लावला आपण इथून ह्या ऑब्जेक्टचं काय झालं डिस्प्लेसमेंट झालं आणि तो ऑब्जेक्ट इथपर्यंत आला मग इथून इथपर्यंत जे काय अंतर कापलं गेलं त्याच्याकडून त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतोय आपण डी डी फॉर डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट मग लावलेलं बल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिस्टन्स विस्थापन काय म्हणणार बघा मराठीत ह्या दोघांचा गुणाकार करून जे काय प्रोडक्ट मिळतो त्याला आपण वर्क म्हणतोय म्हणजेच ऍक्च्युअल वर्क झालंय ना वर्क इज डन बाय दी ऑब्जेक्ट विथ दी हेल्प ऑफ फोर्स एफ अँड ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय डिस्टन्स स्मॉल डी स्मॉल डी ने तो विस्थापित झाला जर फोर्सेस नाही लावला तर विस्थापित होईल का हॅलो 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 नो सर फोर्सेस नाही लावलं तर ऑब्जेक्टच ऑब्जेक्ट हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाईल का नाही जाणार आहे विदाउट फोर्स आहे विदाउट फोर्स वी कॅनॉट हॅव वी कॅनॉट फाइंड अन डिस्प्लेसमेंट इन द ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंटच नाही होणार आहे मग फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट ह्याचा प्रोडक्ट म्हणजेच आपण वर्क म्हणतोय येतं का लक्षात बघा एनर्जी म्हणजे काय एनर्जी ऊर्जा मराठीमध्ये हिंदीमध्ये पण मला वाटतं ऊर्जाच म्हणतात व्हॉट इज मीन बाय एनर्जी डेफिनेशन आठवते का कॅपॅसिटी टू डू वर्क हा कॅपॅसिटी टू डू वर्क आहे म्हणजे एखादं काम करण्यासाठी माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी पाहिजे ॲबिलिटी पाहिजे कॉम्पिटन्स पाहिजे कॅपॅसिटी ॲबिलिटी कॉम्पिटन्स जर माझ्यामध्ये असेल तरच मी काम करण्यासाठी सक्षम आहे त्याला एनर्जी म्हणतोय म्हणजेच एनर्जी पाहिजे हॅलो हॅलो बिना एनर्जीचं कामच नाही होत बिना एनर्जीचं कामच नाही होत आहे आज काम होण्यासाठी आपण फूड खातोय खातोय अन्न खातोय म्हणू आपण खातोय का अन्न आहे हॅलो त्यातून एनर्जी भेटते आपल्याला आणि त्या एनर्जी भेटल्यामुळे आपण काम करू शकतोय जर ती एनर्जीच भेटली नाही तर आपण काम करू शकत नाही म्हणून तिकडे म्हणलं ना कपॅसिटी टू डू वर्क एनर्जी इज कपॅसिटी टू डू वर्क आज अपेक्षा कशा आहेत बिना एनर्जी लावता है ना काम झाली पाहिजेत यस विचार करा ती ऍबिलिटी कॅपॅसिटी कॉम्पिटन्स त्या आतमध्ये असला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये असणार आहे तोच व्यक्ती काम करत असतो लक्षात घ्या त्याच्यासाठी क्षमता वाढवणं गरजेचं आहे कपॅसिटी टू डू वर्क आहे ना एनर्जी म्हणतोय आपण म्हणजे एनर्जी असेल तर वर्क होणार आहे आणि मला वाटतं वर्क आणि एनर्जीचे युनिट पण सेम आहेत का तर कपॅसिटी टू डू वर्कच आहे म्हणजेच एनर्जी म्हणून दोघांचे युनिट सेम आहेत सेम आहेत असा अभ्यास करायला पाहिजे बरं का खोलामध्ये जाऊन म्हणजे गोष्टी कधीच नाहीत विसरणार आहे आम्ही कधी बघा ना फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये असताना शिकलो या गोष्टी अजून आमच्या लक्षात आहेत असं शिकलं तर लक्षात राहत आहे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्सनी समजून घ्यायच्या गोष्टी कॉन्सेप्ट समजून घ्यायच्या आणि ते मुळापर्यंत जायचं रूट कॉज अनालिसिस म्हणतात त्याला RCA आपण मुळापर्यंत जातच नाही अनालिसिस करतच नाही रूट कॉज अनालिसिस हे केलं गेलं पाहिजे यस कळलं का वर्क वगैरे थोडस काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पॉवर म्हणजे काय हॅलो पॉवर पुढचं आहे शक्ती म्हणतो आपण मराठीत हॅलो फोर्स म्हणजे बल झालं एनर्जी म्हणजे ऊर्जा झाली आणि पॉवर म्हणजे शक्ती काय म्हणायचं शक्ती हाऊ टू डिफाईन पॉवर हॅलो 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 अवघड आहे बाय वर्क अपॉन टाइम असा फॉर्म्युला शिकला का हॅलो रेट ऑफ वर्क डन बरोबर का हो आठवतंय काय बघा म्हणजे एखादं काम करण्यासाठी किती वेळ लागला विचार करा आता ह्याचा बरं का
एखादं काम करण्यासाठी जर मला कमी वेळ लागला असेल किंवा माझ्याकडून काम अशा पद्धतीने होत असेल, विचार करा की ते काम मी कमी वेळेत काम कम्प्लीट केलेलं आहे, तर माझ्यामध्ये पॉवर आहे. हॅलो, पॉवरफुल पर्सन्स असतात काही, जे खरेच अधिकारी असतात, ऑफिसर्स असतात, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असतात, त्यांच्यामध्ये खरीच पॉवर असते. ती आहे ते काम कमी वेळेत करून घेण्याची शक्ती असते म्हणून आपण त्यांच्याकडे त्याला म्हणायचं पॉवर. जेवढा कमी वेळ लागला तेवढं काम जास्त झालं, आणि कमी वेळ लागला तर पॉवर जास्त असणार आहे. हॅलो, डिनॉमिनेटर न्यूमरेटर कळतं का बघा, ना अंश छेद. जर इकडे मी अंशामध्ये 100 लिहिलं आणि कामामध्ये टाइममध्ये 20 लिहिलं तर माझं पॉवर 5 असणार आहे. त्याला काहीतरी युनिट असेल, युनिट हे वॅट असतं, किलो वॅट, वॅट जूल पर सेकंड म्हणतो आपण त्याला. येस, हॅलो. मग 5 वॅटचं किंवा किलो वॅटचं काम माझ्याकडून झालं थोडक्यात बघा. जर इकडे 20 जे काय आवर्स आहेत, तास म्हणू आपण, किलो वॅट आवर जर घेतलं तर टाइम हा तासामध्ये असू शकतो, मिनिटामध्ये असू शकतो, सेकंडमध्ये असू शकतो, मिली सेकंडमध्ये असू शकतो. अजून काही लहान असेल तर माहित नाही भविष्यामध्ये काय येईल, तर आता सध्या तर सेकंड मिली सेकंड पर्यंत गेलोय आपण. येस, 10^2 मला वाटतं मिली सेकंड म्हणजे 10^6 10^-6 का 6 बघा म्हणजे मिली सेकंड नाही 10^-3 असेल बघा. मिलियन काय बघा आठवत नाही आता मला, ठीक आहे. मायक्रो नॅनो, नॅनो म्हणजे 10^9 आहे ना, मायक्रो म्हणजे 10^-6, किलो म्हणजे 10^3 आठवत का काय. येस बघा, मेगा, मेगा म्हणजे 10^-6 मेगा बरोबर का, गिगा बघा ना काय काय आहे ते. तर टाइम जो आहे तो आवर सेकंड मिली सेकंड मध्ये असू शकतो. आपण आवर मध्ये जर कन्सिडर केला म्हणजे 100 काम जर होत असेल 20 तासामध्ये तर माझं 5 किलो वॅट आर असा हा शक्ती असणार आहे माझ्यामध्ये. तीच शक्ती ही मोटर मध्ये असते, एचपी म्हणतो आपण त्याला, एचपी आहे हॉर्स पॉवर. येस, हॅलो हॅलो हॅलो, येस नो, ठीक आहे. काय बघा, 20 तिथे समजा 10 तास लागले मला, काय झालं विचार करा. 100/20 किती आलं ते, सोपंच घेतलं मी तोंडी यावं असं, आणि 100/10 काय झालं, शक्ती वाढली का कमी झाली. हॅलो हॅलो, इकडे 10 आलं, 10 नाही सॉरी 5 आलं बघा, 5 × 2 = 10 इकडं 10 आला आहे. म्हणजे टाइम जेवढा कमी लागला आहे समजून घ्या, काम कामाची क्वांटिटी आपण तेवढीच ठेवली 100/100 आहे, ऍटोमॅटिकली माझी पॉवर काय झाली, वाढली. म्हणजे कमी वेळेत जर जास्त काम जर आपण करत असेल तर इफिशियन्सी पण, ह्याला इफिशियन्सी पण म्हणू शकतो आपण, पण इफिशियन्सी थोडासा वेगळा आहे, ठीक आहे. पर्सेंटेज मध्ये असते ती, वर्क जे आहे ते त्याचं युनिट वेगळं राहतं आहे, पर्सेंटेज मध्ये असलेल्या गोष्टींना युनिट नसत. हॅलो हॅलो, ज्या गोष्टी पर्सेंटेज मध्ये असतात त्याला युनिट नसतं, पर्सेंटेजला युनिट नसतं बरोबर का. येस सर. 100% मार्क पडले, ठीक आहे, 100%, 70% मार्क पडले, टक्के हे युनिट आहे का बघा, ते पर्सेंटेज आहे ऍक्च्युली. पर्सेंटेज म्हणजे तुमची इफिशियन्सी आहे. 100 मार्कांच्या विषयापैकी तुम्हाला 70 मार्क पडले, ही इफिशियन्सी आहे तुमची आहे. 100 पैकी 70 मार्क मिळवू शकला तुम्ही, इफिशियन्सी आहे ती तुमची. 100 पैकी 100 म्हणजे 100% यू आर इफिशियंट. 20 जर मार्क पडले आपल्याला तर 100 मार्कांपैकी 20 मार्क पडले म्हणजे माझी इफिशियन्सी तेवढी आहे ना. 100 त्या विषयाला जर 100% समजलं तर त्या 100% 20% विषय मला समजला. मार्किंग सिस्टम ही सध्या अशा पद्धतीनं घेतली जाते, हे चुकीचं आहे का बरोबर आहे ह्याच्यावर अभ्यास केला पाहिजे. येस, समजलं का हो काय बघा ना थोडस. हॅलो, जेवढं समजतंय तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेवढं समजत नाही तेवढं काय बघा ना. आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपण घेऊन नाही जाऊ शकत, सगळं खालीच ठेवून जायचं. येस
हेलो जेवढं शक्य आहे तेवढं गोळा करायचं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. किती जरी समजून घेतलं तरी कमीच पडणार आहे. तशी भूक पाहिजे आपल्याला, भूक आपल्याला कशाची पाहिजे आहे, अभ्यासाची असली पाहिजे. भूक आपल्याला वेगळ्या गोष्टीची लागत असेल तर मग अवघड आहे. आपण प्रोडक्शन पर्यंत आलो आहे बर का. प्रोडक्शन वर्क, प्रोडक्शन म्हणजे काय, उत्पादन, नवनिर्मिती आहे ना, नवीन निर्माण करणं गोष्टी. वर्क म्हणजे वर्क केल्याशिवाय नवीन निर्मिती होत नसते, लक्षात घ्या. आधी वर्क झालं पाहिजे मग नवीन निर्मिती आहे. प्रोडक्शन व्हायसाठी वर्क व्हायला पाहिजे. येस हॅलो हॅलो येस सर. वर्क झालं तर प्रोड्यूस होणार आहे ना. कसं आहे बघा, काम झाल्यामुळे नवीन निर्मिती होत असते. काम झाल्यामुळे माझा जन्म झाला आहे ना, आई वडिलांच्या पोटी माझा जन्म झालेला आहे, त्यांनी काहीतरी काम केलंय बघा, नवी निर्मिती झाली आहे ना या पृथ्वीवरती. तसं तुमची पण निर्मिती झालेली आहे. येस हॅलो 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 येस ऑर नो, येस ऑर नो, आवाज नाही येत. प्रोडक्शन वर्क, नवी निर्मिती व्हायची असेल तर काम झालं पाहिजे, वर्क झालं पाहिजे. वर्क होत असेल तर नवी निर्मिती आहे, लक्षात घ्या. वर्क इज द एफर्ट अ ह्युमन बीइंग डज ऑन द रेस्ट ऑफ नेचर. वर्कचा अर्थ आपण तिकडे पाहिलं आहे ना, फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट. पण वर्कचा अर्थ युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूच्या भाषेमध्ये समजून घेत असताना ह्या शब्दाचा अर्थ आधी कळला पाहिजे. रेस्ट ऑफ नेचर आहे ना, रेस्ट ऑफ नेचर म्हणजे ही जर पृथ्वी असेल, ह्या पृथ्वीवरती माणसं आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत, पाणी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, ठीक आहे. त्यातलं मानव सोडून, ह्या पृथ्वीवरचे राहणारे माणसं सोडून, मानव सोडून राहिलेलं जे काही पृथ्वी आहे त्याला म्हणायचं रेस्ट ऑफ नेचर. रेस्ट ऑफ नेचरचा अर्थ कळला. हॅलो 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 येस सर. रेस्ट ऑफ नेचर म्हणजे पृथ्वी सोडून राहिले, पृथ्वीवरती माणसं सोडून राहिलेलं सगळं पृथ्वी म्हणजे ती रेस्ट ऑफ नेचर. मग वर्क म्हणजे काय आहे, द एफर्ट म्हणजे प्रयत्न करणं, ठीक आहे. एफर्ट म्हणजे प्रयत्न करणं. अ ह्युमन बीइंग डज, ह्युमन बीइंग म्हणजे मानव प्रयत्न करतात आहेत, ठीक आहे. ऑन द रेस्ट ऑफ नेचर म्हणजे मानव सोडून राहिलेल्या अख्ख्या पृथ्वीवरती मानव जर प्रयत्न करत असेल तर त्याला वर्क असं म्हणलेलं आहे. आणि इकडे प्रोडक्शनचा अर्थ काय महत्वाचा आहे बघा ना. प्रोडक्शन इज द फिजिकल फॅसिलिटी ऑब्टेंड फ्रॉम द वर्क. केलेल्या कामाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला भौतिक सुविधा मिळत असतात, त्यालाच म्हणायचं प्रोडक्शन. हॅलो, निर्मिती किंवा नवीन प्रोड्यूस करणं आहे ना, प्रोडक्ट्स म्हणा. प्रोडक्ट्स हा, प्रोडक्ट हा शब्द त्या प्रोड्यूस वरून आलेला आहे, त्या वर्ब वरून आलेला आहे बघा. प्रोड्यूस प्रोडक्ट म्हणून त्याला मराठीत काय म्हणतो आपण त्याला, उत्पादन, उत्पादक. उत्पादन म्हणजे प्रोडक्शन झालं. प्रोडक्टला काय म्हणतो, उत्पादक. काय बघा ना इंग्लिश मराठी थोडस बघा. उत्पन्न, उत्पन्न वेगळं झालं, उत्पन्न वेगळं झालं. प्रोडक्टला काय शब्द आहे बघा ना मराठीत, उत्पादन. अवघड आहे, उत्पादकच म्हणत, उत्पादक काय बघा आठवत नाही आता मराठीमध्ये शब्द प्रोडक्शनला काय आहे बघा. तो प्रोड्यूस शब्दावरून आलेला आहे ते प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे आपण जे प्रोडक्ट म्हणतो आता हे मोबाईल, उत्पादन, उत्पादन. येस सर. प्रोडक्टला आणि प्रोडक्शनला त्याला पण उत्पादनच म्हणतात. हा मग ते चुकीचं आहे बरं का, दोन्ही शब्दाला एकच मराठी अर्थ कसा असेल. आहे गुगल प्रोडक्शन झालं सर, त्या प्रोडक्टचं प्रोडक्शन ते एकच मीनिंग आहे दोघांचं. हा नाही, प्रोड्यूस प्रोडक्शन जे आहे ऍक्च्युअली प्रोडक्शन इज द प्रोसेस, समजून घ्या ना, प्रक्रिया आहे ती आहे ना ज्याच्यामध्ये प्रोडक्ट्स निर्माण होतात. ह्या मोबाईलला जर कन्सिडर केलं तर हा मोबाईल काय झाला, प्रोडक्ट झाला आहे. ह्याला प्रोड्यूस कसं केलं गेलं आहे ना, मॅन्युफॅक्चरिंग दुसरा शब्द आहे. ह्याला काहीतरी प्रक्रिया केली गेली ह्या बनवण्यासाठी. येस हॅलो येस सर.
आपण कुठल्या तरी एका प्रक्रियेमधून जन्माला आलो, आता समजत का बघा ना, तर ती प्रक्रिया जी काही आहे त्याला प्रोडक्शन म्हणायचं आहे. आणि प्रोडक्ट म्हणजे काय, आपण स्वतः प्रोडक्ट आहे आपल्या आई वडिलांचे. हॅलो हॅलो यस, समजत का पहा. निसर्गाच्या शब्दामध्ये, UHVच्या शब्दामध्ये आपण आपल्याला प्रोडक्ट कसं समजू शकतो, तर आई वडिलांचे आपण प्रोडक्ट आहोत, त्यांच्या निर्मितीतून आपण निर्माण झालेलो आहोत. प्रोडक्शन इज द फिजिकल फॅसिलिटी ऑप्टेंड फ्रॉम दी वर्क. आहे मग काही वडिलांसाठी, काही आई वडिलांसाठी, चुकलंय ना, काही वडिलांसाठी नाही, काही आई वडिलांसाठी जन्म दिलेली मुलं हीच फिजिकल फॅसिलिटीज असतात. हॅलो समजत का बघा. हॅलो हॅलो यस सर. काही आई वडिलांसाठी का, सगळ्याच, सगळ्याच म्हणू आपण, काही चुकतंय ना, सगळ्याच आई वडिलांसाठी, ठीक आहे, सगळ्याच आई वडिलांसाठी चुकलेलं जे आहे ते मी दुरुस्त करतोय बर का. सगळ्याच आई वडिलांसाठी जन्म दिलेली त्यांची मुलं मुली ह्या फिजिकल फॅसिलिटीज असतात असं जर म्हणलं तर मला वाटतं आपण कुठे चुकलं नाही आहे ना. यस, विचार करा खोलात जाऊन. प्रोडक्शन इज द फिजिकल फॅसिलिटी आहे ना ऑप्टेंड फ्रॉम द वर्क. इट मीन्स व्हॉट एव्हर वर्क वी विल बी डुईंग, सो इन द फॉर्म ऑफ वर्क विच वी हॅव डन आहे ना, वी आर गेटिंग फिजिकल फॅसिलिटीज. भौतिक सुविधा ज्या मिळतात आपल्याला, आपल्याला केलेल्या कामाबद्दल फिजिकल फॅसिलिटीज मिळत असतात बरोबर का. आपण जर कामच नाही केलं तर आपल्याला पगार मिळेल का. हॅलो उद्या तुम्ही सॅलरी म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, मल्टीनॅशनल, नॅशनल, गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये कुठे पण जावा तुम्ही, वेतन भेटतं, सॅलरी, वेजेस, बरेच शब्द आहेत त्याचे अर्थ डिटेलमध्ये समजून घ्या. मग तिकडे आपण जर कामच नाही केलं, प्रोडक्शन म्हणजे काय, प्रोडक्शन इज दी फिजिकल फॅसिलिटी आहे ना ऑप्टेंड फ्रॉम दी वर्क. केलेल्या कामाबद्दल फिजिकल फॅसिलिटीज मिळतात आपल्याला, त्यालाच निर्मिती म्हणलेलं आहे, त्यालाच प्रोडक्शन म्हणलेलं आहे. आज झालंय कसं, आपल्याला काम न करताच पगार पाहिजे. हॅलो यस, सगळ्याची तीच अपेक्षा आहे. हॅलो हॅलो बरोबर का, आहे का, तसं काय आहे का बघा. मग काही जणच आहेत जे समजून घेतात आहेत व्हॉट इज बीन बाय वर्क अँड व्हॉट इज बीन बाय फिजिकल फॅसिलिटीज. इफ रिअली वी आर वर्किंग हार्ड अँड डेफिनेटली वी विल गेट अँड फिजिकल फॅसिलिटीज इन अवर लाईफ. समजतंय का. जाऊया पुढे, दोन्हीचे अर्थ कळले का, प्रोडक्शन आणि वर्कचे. हॅलो आयुष्यामधनं आता कधी विसरणार नाहीत असं समजत जाऊया आपण पुढे, ठीक आहे. There are two important issues related to production work. Number one, what to produce? Nirman kaya karai chay hai? And how to produce? Kasa nirman karai chay? Prashna mothet? Mothet? Hello. What to produce manje nirman kaya karai chay hai? And how to produce manje nirman kasa karai chay? Asis don type che prashna apan UHV shi... ची सुरुवात करताना पाहिले होते. व्हॉट टू डू अँड आयुष्यात येऊन नेमकं करायचं काय अँड हाऊ टू डू म्हणजे कसं करायचं आहे, त्याच पद्धतीने व्हॉट टू प्रोड्यूस अँड हाऊ टू प्रोड्यूस. मग इकडे बघा ना, रिगार्डिंग व्हॉट टू प्रोड्यूस, निर्माण काय करायचं आहे त्याच्या संदर्भातचं उत्तर सुद्धा इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण जे काय ह्या विषयामध्ये शिकतोय हे सगळं प्रपोजल आहे, हे खरं आहे का नाही हे तुम्हीच पडताळायचं आहे, लक्षात घ्या. समजतंय का बघा. विथ सेल्फ एक्सप्लोरेशन, नॅचरल ऍक्सेप्टन्स नी वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड आहे व्हॉट टू प्रोड्यूस, ठीक आहे. व्हाईल एक्सप्लोरिंग दी प्रपोजल अबाउट दी प्रॉस्पेरिटी, समृद्धी काय हे समजून घेत असताना युनिट नंबर 2 मध्ये शिकलो आपण व्हॉट इज मीन बाय प्रॉस्पेरिटी. हेल्थ अँड सेल्फ रेग्युलेशन, हेल्थ अँड सेल्फ रेग्युलेशन आहे कसं आहे बघा. माझी जर शरीर व्यवस्थित असेल तर मी काम करू शकणार आहे बरोबर का. हॅलो 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 यस ऑर नो. माझं शरीर जर स्वस्थ असेल, म्हणजे निरोगी असेल आहे तर मी काम करू शकणार आहे. आणि केलेल्या वृषाल थोरात आहे ना, वृषाल थोरात, इज इट पॉसिबल फॉर यू टू म्यूट युअर सेल्फ वृषाल. थँक्यू. आपलं जर शरीर आरोग्य असे, काय बघा ना, निरोगी आहे,
आरोग्य निरोग काय पाहिजे, निरोगी आहे ना, निरोगी म्हणजे कुठलाच रोग नाही आहे असं जर आपलं शरीर असेल तर ऍटोमॅटिक आपण काम करणार आहे, आणि ते होण्यासाठी सेल्फ रेग्युलेशन गरजेचं आहे. बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फनी नियंत्रण ठेवायचं आहे बॉडीवरती. बॉडी ऑटोमॅटिक निरोगी राहणार आहे. बॉडी निरोगी राहिल्यामुळे आपण काम करणार आहेत, केलेल्या कामाबद्दल आपल्याला फिजिकल फॅसिलिटीज मिळणार आहेत. मिळणार आहेत. हॅलो. आजारी पडल्यानंतर तरी पण आपण अपेक्षा करतोय गोष्टींची, बरं का? करायचंय का नाही माहित नाही. वी हॅव टू प्रोड्यूस फिजिकल फॅसिलिटीज अँड रिक्वायर्ड फॉर नर्चरिंग प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. त्याच्यासाठी व्हॉट टू प्रोड्यूसचा आन्सर आहे. जर निर्माणच काय करायचं असेल तर कशासाठी करायचं आहे ते निर्माण आहे ना. एवढे प्रोडक्ट्स आज बघतोय आपण, एवढे मोबाईलचे टाईप्स आहेत तिकडे, एवढ्या कंपन्या आहेत. आज आपल्या भारत देशामध्ये सुद्धा आहे ना, टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर एवढे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. BSNL आहे, एअरटेल आहे, अजून कुठलं जिओ आहे, बऱ्याच कंपन्या एकत्र येऊन परत आता सध्या तर तीनच आहेत, आयडिया आणि वडाफोन आहे एकत्र येत ते, व्ही म्हणतं त्याला आता. ह्या चार पाच सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत पूर्ण इंडियामध्ये. बाहेरच्या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जर गेला तर तुम्ही तिथे एकच अभ्यास करा, एकच तुम्हाला सर्व्हिस भेटेल आहे, नेटवर्क, नेटवर्कची एकच सर्व्हिस भेटेल. येतं का लक्षात? बघा ना, मग एवढ्या निर्माण कशासाठी करायचं आहे माहित नाही. आज गव्हर्नमेंटचं आहे म्हणतो आपण BSNL, ते पण आता प्रायव्हेटमध्ये विकून टाकण्याच्या मार्गावर आहेत बघा. ह्याचा अभ्यास केला पाहिजे बरं का, नाहीतर मग अवघड गोष्टी आहेत बघा. जास्त आता प्रत्येक कंपन्यांची नावं घेत बसलो तर आपल्याला उद्या तिकडे कोणतरी काहीतरी होण्याची शक्यता आहे. नावं न घेता जाऊया पुढे. हॅलो हॅलो हॅलो. रिगार्डिंग हाऊ टू प्रोड्यूस देर आर टू क्रायटेरियाज. आता हे होतं व्हॉट टू प्रोड्यूस, निर्माण काय करायचंय. शरीराला जे लागणार आहे त्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत. फिजिकल फॅसिलिटीज रिक्वायर्ड फॉर आहे ना, फिजिकल कशा बघा ना, वी हॅव टू प्रोड्यूस, आपण निर्माण केलं पाहिजे आहे ना. काय निर्माण केलं पाहिजे? फिजिकल फॅसिलिटीज निर्माण जर करायची आवश्यकता असेल तर ती कशासाठी? फॉर नर्चरिंग, आपल्या बॉडीचं पालन पोषण करण्यासाठी आपण निर्माण केलं पाहिजे. प्रोटेक्शन, आपल्या बॉडीचं संरक्षण होण्यासाठी आपण निर्माण केलं पाहिजे. आपल्या बॉडीचा योग्य वापर होण्यासाठी आपण काही गोष्टी निर्माण केल्या पाहिजेत. तिथं आपल्याला आन्सर भेटतंय व्हॉट टू प्रोड्यूस. आता मग हाऊ टू प्रोड्यूस, निर्माण कसं करायचं आहे. द प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आहे ना, नीड्स टू बी सायक्लिक अँड म्युच्युअली एनरिचिंग. निर्माण करत असताना ती प्रक्रिया कशी असली पाहिजे? सायक्लिक असली पाहिजे. सायक्लिक म्हणजे त्याचा परत परत वापर झाला पाहिजे पृथ्वीला, निसर्गाला. त्याचं उदाहरण समजून घेण्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया आपण. प्लास्टिक हे दोन टाईपचे असतात, डिग्रेडेबल प्लास्टिक अँड कसलं नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक. हॅलो हॅलो हॅलो. यस यस. हा, नॉन डिग्रेडेबल प्लास्टिक ह्याला विघटन होण्यासाठी 100-100 वर्ष जरी झाले तरी ते पृथ्वीवरून त्याचं अस्तित्व जात नाहीये. असं काही प्लास्टिक आपण निर्माण करतोय तसलं निर्माण केलं गेलं पाहिजे का मग? हॅलो हॅलो, विचार करा. नॉन डिग्रेडेबल आहे अँड डिग्रेडेबल. डिग्रेडेबल म्हणजे ज्याचं विघटन होत आहे जमिनीमध्ये जर पुरलं ते तर ते ऑटोमॅटिक त्याचं विघटन होऊन, जसं माणसाचं शरीर मेल्यानंतर एकतर जाळतात किंवा पुरतात, पुरल्यानंतर त्याचं विघटन होऊन खतासारखं ते वापर होऊन परत त्याला अजून चांगलं धान्य येतं आहे ना. येतं तसं प्लास्टिकचं पण व्हायला पाहिजे. त्या पद्धतीचं प्लास्टिक आपण निर्माण करायला पाहिजे. पण आपण गोष्टी स्वस्त काय महाग काय पैशाच्या ह्याच्यामध्ये अडकलं, मनी इज एव्हरीथिंग मुळे अडकल्यामुळे आपण काही पण प्रोड्यूस करायला लागलो. हॅलो हॅलो, येतंय का लक्षात? बघा यस, इथे म्हणलं आहे ना, द प्रोसेस नीड्स टू बी सायक्लिक अँड म्युच्युअली एनरिचिंग. म्युच्युअली एनरिचिंग म्हणजे आपापसामध्ये सगळ्यांना समृद्ध करत नेणारी अशी काहीतरी प्रक्रिया असली पाहिजे निर्मितीची, निर्माण होत असताना गोष्टींची, आणि ती सायक्लिक असली पाहिजे. हे सायक्लिकचं अजून एक एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न करतोय मी. अन्न साखळी शिकलो आपण 7वी 8वीत, कितवी 6वी 5वीत बघा ना. अन्न साखळी फूड चेन आहे, इकोसिस्टमचा पार्ट आहे तो, म्हणून इकडे शब्द आला इको फ्रेंडली आहे. गवत उगवतं
जमिनीतून गवताला खाणारी शेळी किंवा मेंढी किंवा बकरी, त्याला खाणारा वाघ, वाघाला मारणारा माणूस, वाघ मेल्यानंतर परत जमिनीत जातो आणि पृथ्वीत त्याचं रूपांतर होतं मातीत म्हणू आपण थोडक्यात. येस हॅलो अन्न साखळी कम्प्लीट झाली. जमिनीतून उगवलं गवत, गवत काय बघा ना, गवताला खाल्लं गेलं शेळीने मेंढीने सशानी म्हणा, त्याला मारणारी माणसंच परत खाणारी माणसंच. मग हे खायचंय का नाही इकडे वाद नाही घालायचा आहे, लक्षात घ्या. इकडे परत धर्म येतो, धर्मामध्ये घुसायचं नाहीये, त्याचं पण पुढे आहे, ते पण आपण समजून घेऊया. काय अडचण? हॅलो 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 शेवटचा एक मिनिट आहे. हॅलो गेले सगळे. हॅलो येस सर फूड चेन समजून घ्या. फूड चेन आहे माणसा, जर एक्झाम्पल घेतलं तिकडे तर काय बघा ना, जमिनीतून धान्य वगैरे उगवतं, कोंबडी धान्याला खाते, ठीक आहे, कोंबडीला खाणारा माणूस, माणूस मेल्यानंतर परत मातीत जातो, माती होते त्याची, ठीक आहे, एकतर जाळलं जातं किंवा पुरलं जातं, ह्या दोनच गोष्टी आहेत, अजून तिसरी काही गोष्ट आहे का नाही माहित नाही. मग त्याच्यानंतर तो वापस मातीमध्ये जातो आणि त्या मातीमधून परत एकदा हे धान्य उगवून येत असतात, झाडं उगवून येत असतात. ही जी काही वन आहेत, फॉरेस्ट म्हणतो आपण, ठीक आहे, हे फॉरेस्ट निर्माण होण्यासाठी किती कालावधी लागतो याचा अभ्यास करा. जर समजा 100 वर्ष जर हे वन निर्माण होण्यासाठी लागत असतील तर हे तोडण्यासाठी किती दिवस लागतात? हॅलो, म्हणजे कन्झम्पशनचा रेट, डिप्लिशन होणं, डिप्लिशन म्हणजे काय, नॅचरल रिसोर्सेसच संपून जाणं, ह्याला कारणीभूत मानव आहे, लक्षात घ्या. मग ज्या पद्धतीने निसर्ग निर्माण करतोय त्या पद्धतीनं त्याचं डिप्लिशन किंवा ते वापर झाला पाहिजे. वापर जास्त आहे ना, निर्मिती कमी आहे. हॅलो, निसर्गामध्ये तो प्रॉब्लेम आहे. हॅलो येस येस हॅलो हॅलो हॅलो